सर्वांना नमस्कार. आपण आपल्या सेशनला आता सुरुवात करतो आहे. युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स, का आणण्यात आला? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पॉलिसी अँड ट्रेनिंग डिपार्टमेंटनी राज्य शासनाला मँडेट दिलेलं होतं की जे बाहेरचे लोक येतात त्यांना कुठे काय मिळेल याचं लवकर आकलन होत नाही. एखाद्याला इंडस्ट्री लावायची असेल तर कुठे काय, आपल्याकडे इतके प्रकारचे नियम होते, नियम विकास नियंत्रण नियमावली होत्या की त्यामध्ये कुठे काय मिळेल हे शोधायलाच वेळ लागत होता. मग तो इंटरप्रिनर त्याचं पुढचं जे काही त्याला सेट करायचं, इंडस्ट्री सेट करायची आहे, तर तो भाग अजून वेगळा असायचा. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी मँडेट दिलं होतं की एक नियमावली राज्यामध्ये असायला पाहिजे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी मँडेट दिलं होतं म्हणून आपण नियमावली केली अशातला भाग नाही. आपण या प्रक्रियेमध्ये आधीपासून सुरुवात केलेली होती. जसे 2013 आपण महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांसाठी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी एक वेगळी नियमावली तयार केली होती आणि तेव्हापासूनही प्रक्रिया सर्व स्तरामध्ये, शासन स्तरावर किंवा नगररचना विभागाच्या स्तरावर सुरू होती. नंतर 2017 मुंबई महानगर प्रदेशातील ज्या काही महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकांसाठी एक नियमावली करण्याचं आपण प्रसिद्धीकरण केलं होतं. ते जनतेच्या सूचना आणि हरकतींसाठी पब्लिक डोमेनमध्ये होतं, परंतु त्याला फायनॅलिटी नंतर आलेली नव्हती, कारण अजून दुसरी विचारधारा पण आपल्या शासन स्तरावर किंवा नगररचना विभागाच्या स्तरावर सुरू होती. 8 मार्च 2019 युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन हे राज्याच्या उर्वरित भागासाठी प्रारूप प्रसिद्ध झालं. त्याच दिवशी थोड्याफार फरकाने ग्रामीण भागासाठी सुद्धा नियमावली, एकत्रीकृत नियमावली प्रसिद्ध झाली आणि त्याच दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा काही फरकांनी नियमावली प्रसिद्ध झाली. असे जेव्हा आपण 9 मार्च 1919 विचार केला तर राज्यामध्ये 4 प्रकारच्या नियमावली 4 सेट येऊ घातल्या गेले होते. त्यानंतर त्यावेळीचे अतिरिक्त मुख्य सचिव मान्य श्री करीसर यांनी आमची एक बैठक बोलावली आणि त्यामध्ये याचं विचारमंथन झालं. तेव्हा आम्ही असा विचार मांडला की आपल्याला एक नियमावली राज्यासाठी असायला पाहिजे आणि जी काही आता सध्याची परिस्थिती आपल्यासमोर आहे त्यानुसार राज्यामध्ये 4 नियमावलीचे सेट येतील. जे काही आपल्या जे काही आपण साध्य करू इच्छित आहे ती साध्यपूर्ती होणार नाही. मग त्यांनी आमच्यासमोर पर्याय ठेवला की काय करायला पाहिजे. आम्ही पर्याय दिला की आम्ही एकच सेट तयार करून देतो आणि त्या दिवशीपासून माझे सहकारी सहसंचालक श्री अविनाश पाटील साहेब आणि माझ्याकडे या दोघांकडे हे काम सोपवण्यात आलं. 2019 या कामाला सुरुवात झाली आणि 2 डिसेंबरला याला अंतिम मुहूर्त लागला. 2 डिसेंबर 2020 नियमावली मंजूर होऊन ती 3 डिसेंबरपासून अंमलात आली. तिचं स्वागत झालं, सर्व स्तरावर स्वागत झालं. यापूर्वी अनेक नियमावली आल्यात, त्याचं स्वागत झालं नाही, एवढं स्वागत झालं नाही. काही प्रमाणात झालं, खूप क्रिटिसाईज झालं. याचं स्वागत का झालं? एक टोटल पॅराडाईम शिफ्ट होता. काही आपण काय काय तरतुदी आहे त्या बघणार आहोत, परंतु काही मेजर शिफ्ट, मेजर गोष्टी यामध्ये झाल्या, करण्यात आलेल्या मेजर काहीतरी ध्येय
समोर ठेवल्या गेली होती, तर त्या विशिष्ट गोष्टी काय याचं मी थोडं आपल्याला सांगेल. पहिली गोष्ट ही आहे की भूतकाळात कोणत्याही विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीबाबत जेवढं स्टेकहोल्डर कन्सल्टेशन झालं नाही तेवढं स्टेकहोल्डर कन्सल्टेशन या नियमावलीमध्ये झालं. क्रेडाई, आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स या सर्वांशी खूप रीतीने चांगल्या रीतीने डायलॉग केला गेला. शेवटी बिमारी काय आहे, आजार काय आहे हे समजायला पाहिजे, तेव्हा कुठं आपण त्याच्यावरची औषधी जी आहे ती आपण शोधू शकू, तर या वृत्तीने काम करण्यात आलं. दुसरा विशिष्ट हे आहे की ही नियमावली कुणी प्रायव्हेट एजन्सीनी तयार केली नाही किंवा प्रायव्हेट एजन्सीकडे देण्यात गेल्या गेली नाही किंवा विभागातल्या कुणी असिस्टंटनी तयार केला ड्राफ्ट आणि त्याच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पानं चाळली असा प्रकार झाला नाही. हे काम प्रकाश बुक्ते आणि अविनाश पाटील या दोघांना दिलं होतं, त्या दोघांनीच प्रत्येक ड्राफ्टिंग केलं. फक्त बाजूला स्टेनो होता जो फास्ट टायपिंग करणारा होता. माझे 37 वर्षाचा माझा कार्यकाळ झाला आहे, माझे काहीतरी काही कॉन्सेप्ट एकदम क्लिअर आहेत. माझा हा पण कॉन्सेप्ट आहे की टू मेनी कुक्स स्पॉइल द फूड. कोणतेही काम करा, जास्त लोक आले की दोन गोष्टीचं तर व्हॅल्यू ॲडिशन करतील पण चार चांगल्या गोष्टी काढून टाकतात ते. त्यामुळे दोघांपेक्षा आम्ही इथे कोणालाही वाव दिला नाही तिसऱ्याला. हां, जेव्हा आमचं तयार झालं, संचालक महोदयांकडे गेलं तेव्हा त्यांच्या लेवलला काही चर्चा झाल्या, व्हॅल्यू ॲडिशन झाली, त्यामध्ये आम्ही पण पार्टिसिपेट होतो, परंतु बेसिक पुस्तक तयार करण्याचं काम हे आमच्याकडे होतं. त्यामुळे ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर मात करण्यासाठी जे काही लागतं ते आम्ही टाकायचा प्रयत्न केला. आपण एखादा FSIचा टेबल बघाल, टेबल आहे FSIचा, चार कॉलम असलेला, चार रो असलेला, त्याच्याखाली 22 टिपं आहेत ज्या आपल्याला कुठेतरी त्या उपयोगात येतील. तिसरा उद्देश होता की बांधकाम व्यवसायाला 4-5 वर्षापासून मरगळ आलेली आहे, बांधकाम व्यवसाय हा रिव्हाइव्ह करणं आवश्यक आहे. तर आपल्याला असं दिसून येईल यामध्ये की बांधकाम व्यवसायाला रिव्हाइव्ह करण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. चौथा मुद्दा होता की राज्यातली जी अर्बन पॉप्युलेशन आहे त्या अर्बन पॉप्युलेशनच्या 30 टक्केच्या वर पॉप्युलेशन अशी आहे की ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही. स्वातंत्र्यानंतर एवढा काळ जाऊनही लोकांकडे घर नाही आहे ही गोष्ट खरोखर भूषणावं नाही. मग त्यांच्यासाठी काय करता येईल? तर आम्ही त्यांच्यासाठी काही स्कीम टाकल्या जेणेकरून छोट्या साईजचे टेनामेंट हे स्वस्त दरात उपलब्ध होईल. स्कीम टाकून पर्याय साध्य होत नाही हे आमच्या अनुभवातून आम्ही शिकलो आहे. मग काय करायला पाहिजे? एक महत्त्वाचा मुद्दा आहे की FSIची व्हॅल्यू कमी करायला पाहिजे. FSIची व्हॅल्यू जेव्हा कमी होईल तेव्हाच गरीब लोकांना, सामान्यांना घरं आवाक्यातली होतील, अफोर्डेबल लिमिट होतील. आपण या ज्या काही तरतुदी पूर्ण पुस्तकात आहे त्याचं थोडंसं त्रयस्थ म्हणून अवलोकन करा. FSIची व्हॅल्यू डाऊन करण्याचा प्रयत्न पुरेपूर करण्यात आलेला आहे. पाचवा मुद्दा होता की राज्याची इकॉनॉमी ही केव्हा वाढते? आपल्याला अनेक आर्टिकल आपण नीती आयोगाने काय ऑब्झर्वेशन्स केलेली आहेत. कमर्शियल बिल्डअप स्पेस वाढायला पाहिजे, कमर्शियलचं टॅक्सेशन कमी व्हायला पाहिजे जो आपल्या इकॉनॉमीला हातभार लावतो. इंडस्ट्रीला वाव द्यायला पाहिजे. आपण या नियमावलीमध्ये बघाल की कमर्शियल गोष्टी ज्या इकॉनॉमीला सहाय्यभूत ठरतात त्या गोष्टीला जास्त वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपण एक असं पण रेग्युलेशन आणलेलं आहे की जो कमर्शियल बिल्डिंग बांधेल त्याला FSI 3, 4, 5 असे अलाव होतील, ज्यावरून पुन्हा ॲन्सलरी FSI मिळणार आहेच.
या सर्व घटकांचा त्यांच्या गरजा याचा विचार केला असताना सामान्य माणसाला पण आम्ही विसरलो नाही. आपण पुण्या मुंबईला राहतो, फ्लॅटची संस्कृती आहे, परंतु रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये पिक्चर फार वेगळा आहे. प्लॉटेड लेआउट होतात आणि मॅक्झिमम लोक हे 1500 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटवरती घर बांधण्याचं स्वप्न घेऊन जगत असतात आणि त्यासाठी धडपड करत असतात. आणि अशी लोक परवानगीसाठी जातात, जो प्रामाणिक आहे तो जातो, ज्याला परवानगी घेताना ज्या काही अडचणी येतात, जे काही हॅरॅसमेंट होते किंवा ज्या काही क्लिष्ट परिस्थितीतून जावं लागते, तो परवानगी घेत नाही, तो स्वतःच तसं बांधतो. सामान्य माणसाची इच्छा परवानगी घेऊन बांधण्याची नसते असं नाही, परवानगी घेऊन बांधण्याचीच असते. याचं ज्वलंत उदाहरण आपण बघितलं तर जेव्हा गुंठेवारी ॲक्ट आला, मी तेव्हा नागपूर कॉर्पोरेशनला होतो ॲज ए असिस्टंट डायरेक्टर 2001 ते 2005. जेव्हा आम्ही गुंठेवारी रेग्युलेशनची स्कीम अनाऊन्स केली होती, तर आपल्या प्लॉटचं रेग्युलेशन करण्यासाठी अशा लाईन्स लागल्या होत्या. ते द्योतक आहे सांगणारं की सामान्य माणसाला परवानगी पाहिजे असते, परंतु परवानगीसाठी लागणारा काळ, त्यासाठी लागणारे कष्ट, त्यासाठी भरावी लागणारी रक्कम, ही याच्यातून मुक्तता करायची म्हणून तो अनाथाईज करतो, असं मॅक्झिमम ठिकाणी होतं. तर या लोकांना या सर्व क्लिष्ट परिस्थितीतून मुक्तता देण्यासाठी आम्ही एक वेगळ्या प्रकारची पद्धती आणलेली आहे. 150 चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडांना बांधकाम परवानगी, ज्याची पद्धत जी आहे ती अतिशय सोपी केलेली आहे. त्याचबरोबर 150 ते 300 स्क्वेअर मीटरच्या भूखंडधारकांनासुद्धा परवानगीची पद्धत वेगळ्या रीतीने सोपी केलेली आहे, म्हणजे त्यांचासुद्धा आपण यामध्ये विचार केलेला आहे. त्यानंतर अर्बनायझेशन म्हटलं की ॲग्रिकल्चर लँड्स ह्या उपयोगात येतात, अर्बनायझेशनसाठी वापरल्या जातात. ॲग्रिकल्चर लँडचं किती प्रमाणात कमी करता येईल युटिलायझेशन, जेणेकरून कमी क्षेत्राच्या जागेतच त्याला परवानगी जास्त एफएसआयची मिळेल, याचीसुद्धा आपण यामध्ये दखल घेतली आहे. तशा काही गोष्टी आहेत ज्या थिंकिंग करून टाकण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे इतर ज्या काही पूर्वीच्या नियमावली होत्या त्या नियमावलीपेक्षा या नियमावलीला वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि वेगळं महत्त्व असल्यामुळंच याचं ॲप्रिशिएशनसुद्धा राज्यामध्ये झालेलं आहे. नियमावली 400 पेजची आहे जवळपास, आपल्याला आढावा घ्यायचा आहे महत्त्वाच्या तरतुदीचा. त्यामुळे जे महत्त्वाचे बदल झालेले आहेत जुन्या नियमाच्या तुलनेमध्ये, ते आपण चर्चा करू आणि ते चर्चा झाल्यानंतर आपल्याला जे काही प्रश्न असतील ते पण विचारण्याची मुभा आहे. आजचा अजेंडा आपला जवळपास असा असेल, युनिफाईड डिसीआर आणि त्याचे फायदे काय आहेत. जिनेसिस अप्लिकेबिलिटी मी आपल्याला सांगितलं आहे, अप्लिकेबिलिटी कुठे आहे ते सांगणार आहे. सॅलियंट फीचर्स काय आहेत, की फीचर्स ऑफ स्पेशल स्कीम्स काय आहेत, ज्या चॅप्टर 14 राज्यामध्ये जेवढ्या काही अर्बन डेव्हलपमेंटशी संबंधित स्कीम्स आहे, SRA, TOD, अफोर्डेबल हाऊसिंग, प्रधानमंत्री आवास योजना, SRA स्कीम, या सर्व गोष्टी जे माझे सहकारी अविनाश पाटील साहेब घेणार आहेत, आणि इम्पॅक्ट काय होणार आहे, आपण याचे फायदे काय होणार हे जर जाणून घेतलं तर इम्पॅक्ट पण ऑबियस आहे की इम्पॅक्ट त्याप्रमाणेच होणार हे अपेक्षित आहे. बेनिफिट्स क्रिएट सेफ लिवेबल अँड इन्क्लुझिव्ह सिटीज इन महाराष्ट्र, नवीन कॉन्सेप्ट आणलेलं आहे. आर्किटेक्ट्स इंजिनियर्सना प्लॅनिंगची मुभा दिलेली आहे. मागच्या जे काही जुन्या पद्धती होत्या त्यातून मुक्तता केली आहे, त्यामुळे चांगल्या रीतीने प्लॅनिंग आणि एरियाज चांगले डेव्हलप होतील याची आम्हाला अपेक्षा आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस, इज ऑफ डुईंग बिझनेस 100% साध्य होणार
यात काही अनुभव नाही. तो अनुभव मी 3 तारखेला घेतला, 3 डिसेंबरला. मी कोकण विभागात जॉईंट डायरेक्टर म्हणून कार्यरत होतो. 31 डिसेंबरला मी रिटायर झालो. या डिव्हिजनमध्ये जितक्या महानगरपालिका आहेत सर्वांचे नियम वेगळे आहेत. कल्याण, मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई सर्वांचे पुस्तकं वेगळे आहेत. त्यात भर अशी आहे की SPS खूप झालेले आहेत, ते SPAचे नियम वेगवेगळे आहेत आणि सिडको वेगळा आहे. नंतर MMRDA आहे, MMRDAमध्ये रिजनल प्लॅनचे नियम वेगळे आहेत. तेव्हा कोणतंही प्रकरण आलं की ते प्रकरण कुठल्या एरियातलं आहे, मग त्याला नियम लागू कोणत्या, त्याचं पुस्तक काढा. आणि मग दुसरा त्याच्या पुढचा प्रश्न निर्माण व्हायचा की हे पुस्तक अपडेट आहे की नाही, यात ज्या काही अमेंडमेंट झालेल्या आहेत त्या त्यात अंतर्भूत आहे की नाही. आणि ते मोठं दिव्य असायचं, ते पूर्ण व्हेरीफाय करावं लागायचं की ती अमेंडमेंट आली की नाही बाबा. 3 डिसेंबर 2020 माझ्या ऑफिसमध्ये असा दिवस होता की ते सर्व रूल्स पुस्तकं सर्व इतिहास जमा झाली होती आणि माझ्या टेबलवर फक्त UDCPRचे पुस्तक होतं. असा एक UDCPR राज्यामध्ये येईल हे मी माझ्या 36 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कधी पण कल्पना केली नव्हती, परंतु ती घटना वास्तवात आली. मला जर एवढा इज ऑफ डुईंग बिझनेस होऊ शकतो तर जे काही स्टेक होल्डर्स आहे त्यांना किती इज ऑफ डुईंग होऊ शकत असेल याची आपण कल्पना केलेली बरी. ट्रान्सपरन्सी ट्रान्झॅक्शन, प्रत्येक अथॉरिटीमध्ये वेगळे नियम असायचे. अथॉरिटीचे लोक वेगवेगळ्या गोष्टी इंटरप्रिट करायचे, त्या शहरात असणारे लोक पण वेगवेगळ्या गोष्टी इंटरप्रिट करायचे, स्टेक होल्डर्स वेगवेगळ्या गोष्टी इंटरप्रिट करायचे. आता तसं होणार नाही. राज्यामध्ये कुठेही जा एकच इंटरप्रिटेशन राहणार. एखाद्या ठिकाणी इंटरप्रिटेशनची तफावत आली तर तो व्यक्ती माझ्या शहरात असे रूल आहे असं म्हणू नाही शकणार, कारण दुसऱ्या शहरात पण तेच रूल असतील. त्यामुळे अथॉरिटीच्या लेवलला सर्व प्रकारे ट्रान्सपरन्सी आता येणार आहे. हाऊसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणात क्रिएट होईल, नवीन नवीन योजना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कमर्शियलसाठी प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यामुळे कमर्शियल बिल्टअप एरियासुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. रिअल इस्टेट डेव्हलपमेंटला मी आधी सांगितल्याप्रमाणे खूप इंडिजिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यात आलेलं आहे, जेणेकरून रिअल इस्टेट हा पुनर्जीवित होईल. रिअल इस्टेट हा वन ऑफ द मेजर व्यवसाय आहे जो आपला एम्प्लॉयमेंट देतो. हा जर भरभराटीला आला तर एम्प्लॉयमेंटसुद्धा आपल्याकडे जनरेट होणार आहे. अनेक गोष्टी दिल्या आहे, ज्यात आपण प्रीमियम FSI जो मिळतो त्याची क्वांटिटी वाढवली आहे, त्यामुळे त्यातून येणारं उत्पन्न हे स्थानिक स्वराज्य संस्थांना उपयोगात येईल, त्यातून ते इन्फ्रास्ट्रक्चर किंवा नवीन गोष्टी काही करू शकतील. या UDCPRची अप्लिकेबिलिटी जी आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्र, त्यातील जे काही विकास प्राधिकरण आहे किंवा SPI त्यांची क्षेत्र, MIDC क्षेत्र, नंतर नैना, JNPT, हिल स्टेशन म्युन्सिपल काउन्सिल्स आणि इकोसेन्सिटिव्ह एरियाज. आपल्या राज्यामध्ये 3 इकोसेन्सिटिव्ह एरियाज आहे, पाचबनी, महाबळेश्वर, माथेरान आणि डहाणू तालुका. हे 3 एरिया आणि लोणावळा म्युन्सिपल काउन्सिल सोडून एन्टायर महाराष्ट्राला ही नियमावली लागू आहे. ग्रामीण क्षेत्रसुद्धा यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे आपण विचार केला तर जवळपास 98-99% क्षेत्राला ही नियमावली लागू आहे. नियमावलीमध्ये प्रत्येकाला आपापला इश्यू असतो. कोणाला मार्जिन बघायचं असते, कोणाला ॲडिशनल FSI किती मिळेल ते बघायचं असते. तर याचंच चॅप्टर आहे. कधी यापूर्वी नव्हे एवढ्या सुलभरित्याने या नियमावलीचं चॅप्टरायझेशन करण्यात आलेलं आहे.
संपूर्ण विषय संलग्न विषय एकत्रित करून अशी पूर्ण नियमावली ही 15 चॅप्टरमध्ये विभागण्यात आलेली आहे. पहिला चॅप्टर ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ज्यामध्ये डेफिनेशन्स आणि अजून काही गोष्टी कोणते कायदे लागू होतील याचा उहापोह करण्यात आलेला आहे. डेव्हलपमेंट परमिशन अँड कमर्समेंट सर्टिफिकेट दुसरा चॅप्टर आहे, ज्यामध्ये परवानगी घेण्याची पद्धत देण्यात आलेली आहे. तिसरा चॅप्टर आहे लँड डेव्हलपमेंट रिक्वायरमेंट, म्हणजे आपली साईट बिल्डेबल होईल नाही होईल किंवा फ्लड लाईनच्या तरतुदी काय आहेत, ओपन स्पेस किती लागेल, अम्युनिटी स्पेस किती लागेल, या प्रकारचे सर्व रेग्युलेशन चॅप्टर 3 आहेत. लँड यूज क्लासिफिकेशन अँड परमिसिबल यूजेस हा चॅप्टर 4 आहे. मित्रांनो, पूर्ण स्टेट एका प्लॅटफॉर्मवर आणायचा होता. छोटी मोठी आव्हानं पुष्कळ आली, परंतु 3 मोठी आव्हानं आली जी आम्ही ओव्हरकम करू शकलो. पहिलं आव्हान होतं की राज्यामध्ये अनेक डेव्हलपमेंट प्लॅन आहेत, अनेक रिजनल प्लॅन आहेत. त्या डेव्हलपमेंट प्लॅन आणि रिजनल प्लॅनमध्ये ज्या कोणी जो कोणी प्लॅनर होता त्यावेळेचा, किंवा टाऊन प्लॅनिंग ऑफिसर होता किंवा प्रायव्हेट एजन्सी होती, त्यांनी वेगवेगळे झोन केले आहे. मग त्यांचं वेगळं काही दाखवायसाठी वेगळे झोन, जसं रेसिडेन्शियल झोनला कुठे प्री डॉर्मिंटन रेसिडेन्शियल म्हटलं आहे, कुठे रेसिडेन्शियल R1 म्हटलं आहे, कुठे रेसिडेन्शियल R2 R3 R4 म्हटलं आहे, कुठे मुंबई महानगर प्रदेशात अर्बनायझेबल झोन म्हटलं आहे, त्यापेक्षा काही ठिकाणी कमी होता, 0.2 होता, काही ठिकाणी मिक्स्ड यूज झोन म्हटलं आहे, काही ठिकाणी लो डेन्सिटी झोन म्हटलं आहे. तर या झोनचं काय करायचं, आम्ही त्याला एक फॉर्म्युला काढला की पॅरेंट झोन हा रेसिडेन्शियल झोन आहे, हे नॉमनक्लेचर आहे, कमी जास्त प्रमाणात कुठे अनुज्ञेय होत असेल, परंतु राज्यातले हे 12 प्रकारचे जे झोन्स आहे ते झोन शॅल बी ट्रीटेड ॲज इक्विवॅलंट टू रेसिडेन्शियल. मग जे राज्या रेसिडेन्शियल झोनमध्ये परमिसिबल होईल ते राज्यामध्ये या सर्व झोनमध्ये परमिसिबल होईल. अशा प्रकारे प्रत्येक झोनला आम्ही इक्विवॅलन्सी दिली आणि ती सर्व इक्विवॅलन्सी आम्ही चॅप्टर 4 लँड यूज क्लासिफिकेशनमध्ये टाकली. नंतर ॲडिशनल प्रोव्हिजन फॉर रिजनल प्लॅन या पुस्तकामध्ये आपण ग्रामीण क्षेत्राचासुद्धा अंतर्भाव केलेला आहे. तर ग्रामीण क्षेत्रामध्ये गावठाणापासूनची अंतरं याचे रेग्युलेशन्स आहे, अजून काही अम्युनिटी स्पेस वेगळी लागते, तर असे रेग्युलेशन्स अंतर्भूत करणारा एक चॅप्टर आम्ही टाकला की ॲडिशनल प्रोव्हिजन्स इन रिजनल प्लॅन. तो चॅप्टर टाकला म्हणजे फक्त त्या 5 चॅप्टरमधल्याच तरतुदी रिजनल प्लॅन ग्रामीण क्षेत्राला लागतील असं नाही, ग्रामीण पूर्ण पुस्तकच सर्वांना लागणार आहे, फक्त त्या तरतुदी ज्या टाकण्यात आलेल्या आहेत त्या ॲडिशनल तरतुदी त्या ठिकाणी लागणार आहेत. जनरल बिल्डिंग रिक्वायरमेंट्स सेटबॅक मार्जिनल डिस्टन्स हे चॅप्टर 6 आहे. चॅप्टर 7 हाय रेपेसाय फॉर सर्टन कॅटेगरीज, म्हणजे जिथे आपल्याला प्रीमियम घ्यायचा नाही आहे आणि TDR घ्यायचा नाही, परंतु काही गोष्टी ज्या समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहे, प्रायमरी स्कूल शाळा हॉस्पिटल, त्यांना विदाऊट अवेलिंग प्रीमियम FSI और TDR कमी रेटनी एक FSI द्यायचा, त्या सर्व तरतुदी या चॅप्टर 7 आहेत. नंतर पार्किंग लोडिंग आणि अनलोडिंग स्पेसेस हे दुसरं आव्हान होतं आमच्या समोर की सर्व शहरांच्या पार्किंग रिक्वायरमेंट वेगवेगळ्या होत्या, तर सर्व शहराला कपल कसं करायचं. तर आम्ही एक स्टँडर्ड चार्ट दिला, स्टँडर्ड चार्ट फॉर स्टेट, आणि त्यामध्ये स्टेटच्या स्टँडर्ड ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या मेन्शन केल्या, टेनामेंट साईज वाईज, कमर्शियल एरिया वाईज. आणि मग दुसराच एक चार्ट दिला ज्यामध्ये लिहिलं की त्या चार्टला मल्टिप्लाइंग फॅक्टर प्रत्येक सिटी वाईज किंवा एरिया वाईज असा लागेल, जसं पुणे आणि ठाणेला मल्टिप्लाइंग फॅक्टर 1 दिला, म्हणजे त्या चार्टनुसार येणारी जी काही रिक्वायरमेंट आहे पार्किंगची, ती पार्किंगची रिक्वायरमेंट मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे त्या ठाणे शहराची होईल. अशा प्रकारे इतर महानगरपालिका MMR क्षेत्राच्या यांना ग्रामीण क्षेत्र, तर असं करून आम्ही तो फॅक्टर ग्रामीण क्षेत्रासाठी 0.4 नेला आहे, म्हणजे जी रिक्वायरमेंट येईल त्याला मल्टिप्लाय बाय 0.4 करा आणि जो फिगर येईल तो आपल्या पार्किंगचा फिगर त्या शहरासाठी झाला किंवा त्या इमारतीसाठी झाला. तर हा सर्व एवढा कठीण असलेला चॅप्टर हा फक्त आमचा 4 किंवा 5 पेजमध्ये संपला.
कारण यासाठी विशिष्ट फॉर्म्युला डेव्हलप केला आणि त्याचा आम्ही व्हॅलिडेशनसुद्धा केलं. काही काही रिक्वायरमेंट आम्ही तपासल्या की बरोबर येतात की नाही, आणि जेव्हा आम्ही या स्टेजला आलो की त्या बरोबर येतात, त्या स्टेजला आम्ही ही गोष्ट फ्रीज केली. नंतर रिक्वायरमेंट्स ऑफ पार्ट्स ऑफ बिल्डिंग बरेचसे बदल झालेले आहे पूर्वापारनुसार, ते आपण चर्चा करणार आहोत. नंतर सिटी स्पेसिफिक रेग्युलेशन, तिसरं आव्हान होतं की शहरांच्या नियमावलीमध्ये, काही शहरांच्या नियमावलीमध्ये त्या शहराचं हेरिटेज आहे किंवा त्या शहराचं स्पेसिफिक कॅरेक्टर आहे म्हणून नियम आलेले आहेत. उदाहरण आपण घ्यायचं झाल्यास कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला स्पेसिफाईड एरिया आहे, त्यात नियम वेगळे आहे, मार्जिन्स वेगळे आहे, हाईटचं वेगळे पॅरामीटर्स आहे. त्याचबरोबर सूर्याची किरणं मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचवावी यासाठी स्कायलाईन मेंटेन आहे. पुण्याचा विचार कराल आपेल आपण तर कोरेगाव पार्क एरिया ज्यामध्ये 0.5 FSI परमिसिबल आहे, हार्ट ऑफ द सिटीमध्ये एरिया आहे, त्या एरियाचं कॅरेक्टर असं आहे की आपण त्या एरियाच्या बाजूच्या उंच इमारतीमधून त्या एरियाचं अवलोकन केलं तर पूर्ण त्या एरियामध्ये ट्री कवर दिसतं, इवन तो 0.5 FSI बांधकामे त्या ठिकाणी झालेली आहेत. असे पण कॅरेक्टर आपल्याला मेंटेन करायचे होते. नंतर आपण विचार करू कराल नागपूरचा कमर्शियल झोनमध्ये प्लॉट असेल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तर बेसिक FSI 2.5 आहे, इंडस्ट्रीयल झोनमध्ये असेल तर बेसिक FSI 2.5. त्यानंतर 1000 चौरस मीटरच्या वरचा प्लॉट असेल तर बेसिक FSI 1.25. ही रेग्युलेशन 20 वर्षापासून सुरू आहेत. आता ही रेग्युलेशन चुकीची आहे असतला भाग नाही, त्यावेळेस ज्या जो काही प्लॅनर होता त्यांनी त्याचं वेगळं थिंकिंग असेल, कदाचित आपल्यापेक्षा चांगलं थिंकिंग असेल, परंतु ही हे नियम आपण ॲब्रेटली बंद करू शकत नव्हतो, त्यामुळे हे नियम चालू ठेवायचे होते. मग अशा प्रकारे सर्व राज्यातील नियम आम्ही अभ्यास केला आणि कोणते नियम चालू ठेवणे आवश्यक आहे याचा परामर्श घेऊन ते सर्व नियम सिटी स्पेसिफिक रेग्युलेशन या चॅप्टर 10 टाकलेत. ते टाकल्यानंतर दुसरा प्रश्न निर्माण झाला की हे रेग्युलेशन्स अव्याहतपणे आपण सुरू ठेवायचे का? जे रेग्युलेशन्स शहराचं हेरिटेज आहे, शहराचं कॅरेक्टर आहे, ते अव्याहतपणे पुढे पण सुरू ठेवणं आवश्यक आहे, परंतु जे एका प्लॅनरच्या विचारानुसार आले आहे जसे नागपूरचे रेग्युलेशन्स, तर ते पुढे चालू ठेवणं अपेक्षित नाही, ते आपण कोणत्या ना कोणत्या पॉईंटला बंद करायला पाहिजेत आणि सर्व महाराष्ट्राला त्या पॉईंटला एका प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सनसेट क्लॉज दिला की हे रेग्युलेशन नागपूरचे किंवा इतर काही रेग्युलेशन्स आहे ते 1 जानेवारी 2022 ऑपरेट करणं बंद होतील आणि त्यांना रेग्युलर सर्व नियम लागतील. अशा प्रकारे या सर्व राज्यातल्या शहरांची आम्ही काळजी घेऊन त्याच्या तरतुदी चॅप्टर 10 सिटी स्पेसिफिक रेग्युलेशनमध्ये टाकल्यात. अक्विशन डेव्हलपमेंट ऑफ रिझर्व साईट इन डेव्हलपमेंट प्लॅन, अकोमोडेशन रिझर्वेशन TDR, आणि अजून एक ऑप्शन आता नवीन दिला आहे जो आपण चर्चा करू, तो आपण या चॅप्टरमध्ये टाकलेला आहे. स्ट्रक्चरल सेफ्टी, वॉटर रिक्वायरमेंट, सॅनिटरी रिक्वायरमेंट नंतरचा चॅप्टर आहे. स्पेशल प्रोव्हिजन्स ऑफ सर्टन बिल्डिंग, जसे फिजिकली डिफरंटली एबल पर्सन्स आहे किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग आहेत किंवा सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम आहे, या कुठे कुठे लावायच्या याची तरतुदी या चॅप्टरमध्ये दिली आहे. स्पेशल स्कीम चॅप्टर 14 जो सर्वात मोठा चॅप्टर आहे, ज्यामध्ये अर्बन डेव्हलपमेंटशी निगडीत सर्व योजनांचा समावेश यामध्ये झालेला आहे. या योजना अंमलबजावणी झाल्या तर कदाचित शहरांचा कायापालट होईल अशा तऱ्हेच्या यामध्ये योजना आहेत. या व्यतिरिक्त आता सध्याच्या घटकेला अर्बन डेव्हलपमेंटच्या कोणतेही स्कीम बाहेर शिल्लक नाही, सर्व स्कीम्सला यामध्ये आपण जागा दिलेली आहे. असा हा चॅप्टर 14 आहे. चॅप्टर 15 किरकोळ तरतुदी आहेत, एक विशेष तरतूद की राज्यातील रस्ते कशा रीतीने डेव्हलप व्हावेत याचं त्यात एक गाईडलाईन दिली आहे आणि त्या गाईडलाईन सर्व अथॉरिटीजनी राज्यातल्या फॉलो करणं अपेक्षित आहे.
अशा प्रकारे या सर्व नियमावलीची आपण 15 चॅप्टरमध्ये विभागणी केलेली आहे, जेणेकरून ज्याला जो मुद्दा आहे तो लगेच तो इंडेक्स बघून तिथे जाऊन त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याला क्वेरी काय आहे हे शोधू शकेल. अशा प्रकारे नियमावलीचं चॅप्टरायझेशन करण्यात आलेलं आहे. चॅप्टर वनमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबत गोष्टी आहेत. मूलतः बदल काय आहेत, एक्सटेंड आपण बघितलं आहे कुठं लागू होणार. दुसरा महत्त्वाचा बदल केलेला आहे की आपण आपला पूर्वीचा अनुभव आहे, 2013 आपण नगरपालिका क्षेत्रासाठी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी नियमावली केली होती, त्यात एक शब्द लिहिला होता की काही रिजनल प्लॅनच्या तरतुदी स्पेशल असतील तर त्या लागू राहतील. मग रिजनल प्लॅनमध्ये काही तरतुदी होत्या तर त्या लागू राहिल्या, वेरॅज आपलं इंटेन्शन तेव्हा करताना असं नव्हतं की त्या तरतुदी लागू राहाव्यात, परंतु आपलं माइंडसेट जे आहे ना, माइंडसेट लवकर चेंज होत नाही, नव्या गोष्टीला आपण लवकर ऑप्ट करत नाही, त्यामुळे जुनीच गोष्ट आपण धरून बसतो. तर हा अनुभव लक्षात घेता आम्ही यामध्ये पहिल्या पानावरती नियम टाकला आहे की ऑल द डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन स्पेशल रेग्युलेशन्स विच आर इन ऑपरेशन शाल सीज टू ऑपरेट. ज्या दिवशी नियमावली अंमलात आली 3 तारखेला, त्या दिवशीपासून राज्यातले कोणतेही नियम असतील ते वापरणं बंद होतील, टोटली वापरणं बंद होतील, फक्त UDCPR हा नियम, ही नियमावली राहील. म्हणजे परिस्थिती अशी झालेली आहे 3 तारखेपासून की आपण UDCPRचं पुस्तक आणि डेव्हलपमेंट प्लॅन ह्या गोष्टी, दोनच गोष्टी वाचायच्या आहेत. तिसरी गोष्ट, पूर्वी काय होतं, अरे ये तो पहिले था अभी नाही आहे, अरे ये तो पहिले नाही था अभी आ गया, या गोष्टी करायच्या नाही. जो है वो अभी इसमें है और आपको रीड करना है डेव्हलपमेंट प्लॅन या रिजनल प्लॅन, दोन्हीचं कोऑर्डिनेशन करून आपल्याला परवानगी द्यायची आहे. त्यामध्ये काही इशू झाले म्हणजे खरोखर इशूज असले तर, आपण उपस्थित केलेले इशू नाही, जर काही इशू असले तर ते आपल्याला गव्हर्नमेंटच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. दुसरा एक ऑप्शन दिला आपण या नियमावलीमध्ये, बघाल की आपण लिबरलायझेशनचं काय गेलो आहे, लिबरलाइज झालो आहे पुष्कळ. कारण माझा जो अनुभव आहे, एखादा काहीतरी इशू क्रॉपअप होतो, त्या इशूला तेव्हा नाही म्हणण्यात येतं, आणि तोच इशू 2-3 वर्षांनी त्याला झटके देऊ 2-3 वर्षांनी त्याला बहु म्हणतो. तर असे इशू राहूच नये याची आम्ही यात दखल घेतली आहे. टाऊन प्लॅनिंग स्कीम एरिया असेल तर आम्ही ऑप्शन दिला आहे की टाऊन प्लॅनिंग स्कीमचे जे वेगळे रूल असतील त्याप्रमाणे त्या माणसाला परवानगी पाहिजे असेल तर इन टोटो टाऊन प्लॅनिंग स्कीमप्रमाणे त्यांनी परवानगी द्यावी. त्याला टाऊन प्लॅनिंग स्कीमच्या रूलप्रमाणे परवानगी नको असेल तर त्यांनी UDCPRचे सर्व रूल फॉलो करावे, त्या सर्व रूलप्रमाणे त्याला परवानगी मिळेल. म्हणजे दोन्ही ऑप्शन त्यासाठी आम्ही अवेलेबल केलेले आहेत. 141 डेफिनेशन दिलेले आहेत. महत्त्वाची डेफिनेशन अम्युनिटी स्पेस आहे, कारण आपल्याला 1 एकरच्या वरती क्षेत्रासाठी आता लोकल बॉडी एरियामध्ये अम्युनिटी स्पेस सोडावी लागणार आहे काही काळासाठी. तर त्यात कोणकोणती युजेस परमिसिबल होतील याची यादी दिलेली आहे, जसं गार्डन्स, प्लेग्राउंड, कन्व्हिनियंट शॉपिंग, पार्किंग लॉट्स, ATM ऑफ बँक, इलेक्ट्रॉनिक सायबर लायब्ररी, ओपन मार्केट, सिनियर सिटीजन हाऊसिंग विथ ऑर्फनेज आणि प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन हाऊसिंग ऑडिटोरियम, अशा प्रकारे कोणते यूज त्यामध्ये अलाव होऊ शकतील, आणि ऑल कन्व्हिनियन्सेस अँड युटिलिटीजसुद्धा त्यात अलाव होऊ शकेल. एरिया FSI आपण बघायचो, FSIची डेफिनेशन आपली नेहमी असायची, टोटल बिल्टअप एरिया ऑन फ्लोअर, ऑन ऑल फ्लोअर डिवायडेड बाय प्लॉट एरिया, नेट प्लॉट एरिया. ही डेफिनेशनमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आता पी लाईन एरिया कवर्ड ऑन ऑल फ्लोअर्स डिवायडेड बाय नेट प्लॉट एरिया. बिल्टअप एरियाची लँग्वेज FSI कॅल्क्युलेशनसाठी आता संपुष्टात आणण्यात आलेली आहे. आता आपल्याला पी लाईन एरिया मेजर करायचा आहे. आता पी लाईन एरिया म्हणजे काय? पूर्वी आपण असे नकाशे बघायचो, फ्री ऑफ FSI आयटम, पॅसेजेस, स्टेअरकेस, बाल्कनी FSIमध्ये गणल्या जायची नाही, डबल हाईट टेरेसेस अलाव व्हायचे गणल्या जायचे नाही,
अजून काही गोष्टी होत्या ज्या गणल्या जायच्या नाही. आता सर्व गोष्टी या एपीएसआयमध्ये गणल्या जाईल. जी लाईन इमारतीच्या आउटर बाउंड्रीपासून ज्यामध्ये बाल्कनी, कपबर्ड, डबल हाईट टेरेसेस सर्व काही अंतर्भूत असेल, अशी जी आउटर पेरिफेरियल लाईन आहे त्या लाईनमध्ये अंतर्भूत होणारं क्षेत्र हे एपीएसआयसाठी गणल्या जाईल. आणि ते क्षेत्र त्या क्षेत्रामधून फक्त आपल्याला डक व्हाईट जे आहेत आणि लिफ्टची जी डक्ट आहे ती मायनस होईल, बाकी सर्व गोष्टी मोजल्या जातील. आणि याचा जो रेशो असेल तो एपीएसआयसाठी गणल्या जाईल. आता हे करण्याची गरज काय होती? आपल्याला माहिती आहे की बाल्कनीच्या बाहेर फ्लॉवर बेड्स घ्यायचे, मग फ्लॉवर बेड ते आत आणायचे, आता ते तेव्हा करायचे चुकीचं करायचे किंवा चांगलं करायचे मग त्याच्याबाबत भाष्य करणार नाही. कारण एपीएसआयला एवढं महत्त्व आलेलं होतं, एवढी किंमत आलेली होती की त्यांना पण त्या लोभातून मुक्त होण्याची संधी नव्हती. आता त्या सर्वांना त्या लोभातून मुक्त होण्याची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. दुसरा इश्यू असायचा, मग हे फ्री ऑफ एपीएसआय अलाव होतं नाही होतं ते अथॉरिटी लेवलला खूप आर्ग्युमेंट चालायचे. तो म्हणायचा, डेव्हलपर म्हणायचा की हे आम्हाला फ्री ऑफ एपीएसआय मिळते, आमची अथॉरिटी साईडचे लोक म्हणायचे हे मिळत नाही तुला. तर या सर्वांना आता आपण पूर्ण विराम दिलेला आहे. याचबरोबर आपल्याला दुसरं एक साध्य करायचं आहे की पूर्ण परवानगी ही ऑनलाईन पॉसिबल होईल असं सॉफ्टवेअर तयार करण्याचं गव्हर्नमेंटने सुरू केलं आहे. पूर्णतः बऱ्याच लेवलला काम झालेलं आहे. ज्या समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील साहेब आहेत, तर त्या सॉफ्टवेअरला सोपं जावं यासाठी सॉफ्टवेअर पी लाईन रीड करू शकतो इझिली, परंतु बिल्टअप एरिया, फ्री ऑफ एपीएसआय या गोष्टी त्याला रीड करायला कठीण जातात. तर ही सुलभता व्हावी हा पण यामागे उद्देश होता. त्यामुळे हा पी लाईन कॉन्सेप्ट आणला गेला. आणि तो पी लाईन कॉन्सेप्ट आणला गेला तर जे काय मी प्रतिक्रिया बघतो आहे तर त्या पी लाईन कॉन्सेप्टचं आता सर्वांनी स्वागतच केलं आहे. त्यामुळे तो कॉन्सेप्ट चांगला आहे हे आता प्रूव्ह झालेलं आहे किंवा सिद्ध झालेलं आहे. अथॉरिटीच्या लेवलला इथे काही अधिकारी ग्रामीण भागातून किंवा आमचे डिस्ट्रिक्ट ऑफिसचे पण असतील. अथॉरिटी शब्द पूर्ण नियमावलीमध्ये आलेला आहे. अथॉरिटी म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बाबतीत कमिशनर, म्युन्सिपल कमिशनर, नगरपालिकाच्या बाबतीत चीफ ऑफिसर, ग्रामीण क्षेत्रा रिजनल प्लानच्या बाबतीत कलेक्टर ऑर द ऑफिसर अपॉइंटेड बाय हिम, आणि गावठाण जे असेल त्या गावठाणाच्या बाबतीत पंचायत. ह्या अथॉरिटीज आहे. पूर्ण पुस्तक जे आहे, पुस्तकातील सर्व गोष्टी करण्याचे अधिकार हे त्यांना आहेत, दुसऱ्याला नाही. म्हणजे परवानगी कोणत्याही प्रकारची द्यायची असेल फक्त त्यांच्याच सहीची आवश्यकता आहे, दुसऱ्याच्या नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. याला जनरल बॉडीची मंजुरी लागते काय किंवा याची लागते काय हे मुळात आपण डोक्यात आणू नये. स्पेशल बिल्डिंगच्या डेफिनेशनमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. एनी बिल्डिंग हॅविंग हाईट मोर दॅन 24 मीटर, 24 or more. नंतर 7 ऑक्युपन्सीज आहेत: एज्युकेशनल, असेंब्ली, मर्कंटाईल, इन्स्टिट्युशनल, इंडस्ट्रीयल, स्टोरेज अँड हजार्डस. या ऑक्युपन्सीचा एरिया कोणत्याही फ्लोअरवरती, बिल्टअप एरिया कोणत्याही फ्लोअरवरती 500 चौरस मीटरच्या वर जात असेल तर ती इमारत 24 मीटर उंचीची नसली तरी स्पेशल इमारत होईल. तिसरी कॉन्टिजन्सी, एखादी रेसिडेन्शियल इमारत आहे त्याच्यासोबत कमर्शियल आहे, एज्युकेशन, अशा 7 ऑक्युपन्सीपैकी कोणती ऑक्युपन्सी असेल आणि त्या ऑक्युपन्सीचा एरिया जर 500 स्क्वेअर मीटरच्या वरती जात असेल तर ती
स्पेशल बिल्डिंग होईल. रेसिडेन्शियलचा एरिया 24 मीटर हाईटपर्यंत किती पण जात असला, 1,000, 2,000, 10,000, 1,00,000 स्क्वेअर मीटर, तरी ती स्पेशल बिल्डिंग होणार नाही जोपर्यंत तिची हाईट 24 मीटर होणार नाही. मग स्पेशल बिल्डिंग झाली तर काय? स्पेशल बिल्डिंग झाली तर 4 गोष्टी पिक्चरमध्ये येतात. स्पेशल बिल्डिंग झाली की आपल्याला फायर डिपार्टमेंटची NOCची आवश्यकता असते. इमारतीच्या सभोवताल 6 मीटर मार्जिन सोडणं आवश्यक आहे, जे फायर फायटिंग व्हेकल मुवमेंटसाठी आवश्यक असेल. नंतर आपल्याला रेग्युलर स्टेअरकेस व्यतिरिक्त एक फायर एस्केप स्टेअरकेस देणं आवश्यक आहे. आणि चौथा मुद्दा आहे की स्पेशल बिल्डिंग झाली तर नॉन कंजेस्टेड एरियामध्ये आपल्याला 12 मीटरचा अप्रोच रोड आवश्यक आहे आणि कंजेस्टेड एरियामध्ये 9 मीटरचा अप्रोच रोड आवश्यक आहे. या आम्ही 4 गोष्टी आपल्याला स्पेशल बिल्डिंग झाली की आवश्यक असतात. सेविंग क्लॉज ट्रान्झिशन पिरियड आहे. जुन्या नियमावलीतून आपण नवीन नियमावलीमध्ये संक्रमण करीत आहोत. अनेक गोष्टीला आपल्याला समोर जावेल. जे काही परवानगी घेतली आहे, ज्यांना परवानगी घ्यायची आहे, त्या गोष्टीचं आपण पूर्णतः निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ऑप्शन दिलेला आहे की जुनी परवानगी असेल किंवा जुन्या परवानगीच्या अनुषंगाने कोणताही पत्रव्यवहार झाला असेल, म्हणजे त्याला अप्रूव्हल लेटर दिलं असेल, कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन अथॉरिटीकडून ब्लॅक आउट व्हाईटमध्ये असायला पाहिजे, कोणत्याही फॉर्ममध्ये असायला पाहिजे, तर ते सर्व कम्युनिकेशन सेव्ह होतील. सेव्ह होतील म्हणजे त्या कम्युनिकेशनप्रमाणे जुन्या नियमाप्रमाणे जी परवानगी आहे ती त्याला देय होईल. त्यामध्ये सेंटेन्स आपल्याला बारकाईने वाचायला, दिस विल ऑल्सो इन्क्लूड द डिमांड इश्यूड फॉर पेमेंट. दिस विल ऑल्सो इन्क्लूड म्हणजे अनेक गोष्टी त्यात इन्क्लूड होतील कम्युनिकेशनचा, परंतु पैसे भरण्यासाठी मागणी केलेलं पत्र हे सुद्धा सेविंगमध्ये राहील आणि त्यानुसार त्याला जुन्या नियमाप्रमाणेच परवानगी जी काही छाननी झाली असेल त्याप्रमाणे देय होईल. ज्या जुन्या परवानग्या देण्यात आलेल्या आहेत त्या निरंतर तशाच कायम राहतील, त्यात कोणताही डिस्टर्ब होणार नाही, जर ओनरला स्वतः वाटत नसेल तर. ओनरला जर वाटत असेल की मला माझी पूर्ण परवानगी रिव्हाइज करायची आहे नवीन नियमाप्रमाणे, मला यात बेनिफिट्स आहेत, तर पूर्ण परवानगी तो रिव्हाइज करू शकेल अशी आपण मुभा दिलेली आहे. जिथे प्रोजेक्ट काम सुरू झालेलं आहे तर तिथे ओनरची जर इच्छा आहे की मला 5 इमारतींना बांधकाम परवानगी मिळाली होती आणि मला 2 इमारतीचं बांधकाम किंवा मी कमिटमेंट केलेले आहेत, तर 2 इमारती मला जुन्या नियमाप्रमाणेच कंटिन्यू करायच्या आहेत आणि उर्वरित 3 इमारती मला नवीन नियमाप्रमाणे रिव्हाइज करायच्या आहेत, किंवा त्यापेक्षा त्या संलग्न जागा आहे ती पण मला नवीन नियमाप्रमाणे परवानगी घ्यायची आहे, त्यासाठी आपण या क्लॉजमध्ये तरतूद केली आहे की जी काही जुन्या इमारती तो रिटेन करण्याचं इच्छित असेल, ठेवू इच्छित असेल, तर जो FSI त्यात प्रिया आयटम असतील ते विसरायचे आहेत, जो FSI त्या 2 इमारतीसाठी कंज्युम झालेला होता तो FSI आपल्याला मायनस करायचा आहे. आपल्याला पूर्ण प्लॉटचं पोटेन्शियल नवीन याच्याप्रमाणे 1.1 जे आहे ते घ्यायचं आहे आणि त्यातून जुना FSI जो त्या 2 इमारतीसाठी उपयोगात आला तो मायनस करायचा आहे. बॅलन्स जे पोटेन्शियल आहे, बॅलन्स जो FSI आहे, ते सर्व अलॉंग विथ ॲन्सलरी FSI त्याला देय होईल अशी आपण या नियमामध्ये तरतूद केलेली आहे. नंतर ज्या गोष्टीपूर्वी फी ऑफ FSI किंवा कोणत्याही याना येणे त्या कोणत्याही प्रकारामुळे त्याला मिळाल्या असतील त्या सर्व गोष्टींना प्रोटेक्शन दिलं आहे. त्याला नवीन सुधारित किंवा नवीन परवानगी घेताना
कोणताही डिस्टर्ब होणार नाही, तो त्या अव्याहतपणे तशाच कायम राहतील. नंतर ज्या ठिकाणी ऑक्युपेशन सर्टिफिकेट ग्रँट केलेली आहेत, प्रोजेक्टला ऑक्युपेशन सर्टिफिकेट ग्रँट झाला आहे, तर त्या ऑक्युपेशन सर्टिफिकेट ग्रँट झालेल्या ठिकाणीसुद्धा तो ओनर रिवाईज परवानगी घेऊ शकेल, प्रोव्हाइडेड रेरा ॲक्टनुसार त्याला कोणतंही प्रतिबंध नसेल तर तो त्या ठिकाणी रिवाईज परवानगी ऑक्युपेशन सर्टिफिकेट झाल्यावरसुद्धा घेऊ शकेल अशी आपण तरतूद केलेली आहे. जुने ज्या इमारती आहे त्या पूर्णत्वात आलेल्या असतील, त्या ऑक्युपेशन सर्टिफिकेटला येतील. तर जेव्हा आपण बांधकाम करतो तर त्यात काही प्रमाणात व्हेरिएशन होतं, साईट कंडिशनप्रमाणे किंवा आपल्या रिक्वायरमेंट बदलतात त्याप्रमाणे व्हेरिएशन होतं. त्यात आपण असा क्लॉज टाकला आहे की 5% बिल्टअप एरिया किंवा 5% कोणतेही व्हेरिएशन असेल आणि त्यावेळेचा FSI शिल्लक असेल किंवा मार्जिन्स सुद्धा अवेलेबल असेल, तर अशा 5% व्हेरिएशनसाठी त्याला रिवाईज परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांनी कम्प्लिशन प्लॅन मध्ये हे डेव्हिएशन टाकायचे आणि त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट जे मिळेल, ऑक्युपेशनचा प्लॅन जो मिळेल, तो त्यांनी जे कम्प्लिशन सर्टिफिकेट व्हेरिएशनप्रमाणे टाकला आहे त्याप्रमाणे त्याला ऑक्युपेशनचा प्लॅन सर्टिफाय करून मिळेल. यामध्ये शासनाने या A to H ज्या गाईडलाईन्स आहे त्यामध्ये अजून काही गाईडलाईन्स शासन इश्यू करतील असं शासनाने मंजूर नमूद केलेलं आहे. त्याच्याबाबत एक समितीसुद्धा फॉर्म झाली आहे, ती समिती लवकर अहवाल देऊन याबाबत लवकरच गाईडलाईन येईल अशी अपेक्षा आहे. जे काही नियम आहेत ते सर्व ठिकाणी लागू होणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ कन्स्ट्रक्शन, पार्ट कन्स्ट्रक्शन, चेंज ऑफ ऑक्युपन्सी, रिकन्स्ट्रक्शन, डेव्हलपमेंट ऑफ साईट, रिवाईज परमिशन, तसेच इतर जे CRZ रेग्युलेशन जे आहे ते लागू राहणार आहेत. जे काही CRZ नियम आहेत ते लागू राहणार आहे. रिस्ट्रिक्शन इन वेस्टर्न घाट इको सेन्सिटिव्ह झोनमधले जे काही रिस्ट्रिक्शन्स आहे वेस्टर्न घाटमधले ते रिस्ट्रिक्शन लागू राहणार आहेत. प्रोफार्मास आपण दिलेला आहे संपूर्ण, तो प्रोफार्मामध्ये पुष्कळसे बदल करण्याची आवश्यकता येणार आहे, कारण आपल्या प्रकारच्या एवढ्या कॉन्टिजन्सीस आहे नियमामध्ये. अविनाश पाटील साहेब आणि मी आम्ही ते ऑनलाईन सॉफ्टवेअर जे तयार करत आहे तर त्यासाठी आम्ही बसतो आणि त्या कंपनीला सांगतो की ह्या अशा अशा गोष्टी कराव्या लागणार आहे. एवढ्या गोष्टी असतात की मी परवा त्यांना म्हटलं की आपले जे अथॉरिटी लेवलला लोक आहेत ना त्यांचं आपण अभिनंदनच करायला पाहिजे की इतक्या गोष्टी आहेत आणि ती ती केस आली की ते आठवतात आणि त्याप्रमाणे टाकतात. ज्या सॉफ्टवेअरला पण करणं अवघड जात आहे परंतु आपले लोक करतात, तर ही खरोखर म्हणजे एक अभिनंदनाची गोष्ट आहे की आपल्याला अशी कॉन्टिजन्सी असली याला कोणते नियम लागू होतील हे लगेच आपण विचार करतो आणि ते नियम लावतो, बाकीचे लावत नाही. पण सॉफ्टवेअरमध्ये तसं घडत नाही, सॉफ्टवेअरमध्ये अख्खंच्या अख्खं पुस्तक उतरावं लागतं आणि मग त्याला फाटे द्यावं लागतात की असं असेल तर इकडे जा, असं असेल तर इकडे जा. पॉवर टू डिसाईड द चार्जेस, प्रीमियमचे चार्जेस जे ऑलरेडी डिसाईड केले आहे गव्हर्नमेंटनी, पण भविष्यात काही कॉन्टिजन्सी आली तर सर्व चार्जेस हे डिसाईड करण्याचे अधिकार जे शासनाला दिलेले आहेत. यामुळे हे अथॉरिटी लेवलला ठेवलेले नाहीत, यासाठी ठेवलेले नाहीत की महाराष्ट्र एका प्लॅटफॉर्म आला तर सर्व ठिकाणी एकच गणित पाहिजे. एखाद्या अथॉरिटी लेवलचा कोणी वेगळा व्यक्ती असेल आणि तो वेगळा विचार करत असेल तर तिथे पुन्हा डिस्पॅरिटी होईल. मग आपण राज्य एका प्लॅटफॉर्मवर आणायचं जे आपलं ध्येय होतं त्याला पुन्हा फाटा फुटेल. त्यामुळे आपण एकच ठेवलं आहे की शासन स्तरावरून चार्जेसमध्ये जे काही कमी जास्त करायचं असेल ते फक्त शासन स्तरावरून होईल. मित्रांनो, पूर्ण स्टेट एका प्लॅटफॉर्मवर चॅलेंज मोठं होतं. आम्ही अँटिसिपेट केलं होतं की बऱ्याच अडचणी येतील आणि त्या अडचणी आल्या. नियम झाला एकदा की त्या नियमाला आपण एवढी रिजिडिटी दिलेली आहे, आपल्या सिस्टीमने रिजिडिटी दिली आहे, कदाचित कायद्याचा तो उद्देश नसावा पण आपल्या सिस्टीमने एवढी रिजिडिटी दिली आहे की त्यातले एक वाक्य बदलवायचं म्हणजे आपण 37 प्रोसिजर करायला लावतो आणि ज्याला 6 महिने जातात, 8 महिने जातात आणि अथक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आम्ही एक क्लॉज असा टाकला की
या नियमावलीची अंमलबजावणी करताना कोणत्याही अडचणी येतील, कोणती डिफिकल्टी येईल, तर शासनाला अडेंडम करिजेंडम किंवा रूल टिक करणं हे शक्य व्हावं, तर असं करण्याची मुभाही एक वर्षपर्यंत देण्यात आलेली आहे. मग जे काही आता अडचणी येतील त्यावरती सोल्युशन हे गव्हर्नमेंट लेवलला ऑल अप ॲट वन स्टोक, नो फॉर्मॅलिटी नो प्रोसिजर, एक वर्षापर्यंत करू शकेल अशी आपण यामध्ये तरतूद केली आहे. आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आहे की नियम पुस्तक चांगलं असावं, सिस्टीम असते, काही काही ठिकाणी काही गोष्टी घडतात, तरी पण एखादी चांगली गोष्ट आपण जेव्हा करतो तर त्याला अंत नसतो, एंड नसतो. दुसरी गोष्ट आपण हे पण ध्यानात ठेवायला पाहिजे की बेस्ट इज द एनिमी ऑफ गुड. जेव्हा आपण बेस्ट करायला जातो तर त्या बेस्टच्या नादामध्ये गुडसुद्धा निघून जातं. त्यामुळे आम्ही या नियमावलीला बेस्ट नाही पण बेस्टच्या आसपास जाऊन सोडलं. बेस्ट करण्याची अजून मुभा आहे. या ज्या काही रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज आहे त्या जर आपण सॉर्ट आउट केल्या, काही किरकोळ आहे, आम्हाला जेवढा अपेक्षा होती की जेवढ्या रीतीने क्वेरीज येतील किंवा डिस्पॅरिटी येतील तर तेवढ्या रीतीने डिस्पॅरिटीज क्वेरीज आल्या नाहीत, हे पण एक समाधानाची बाब आहे. परंतु जे काही किरकोळ आलेले आहेत त्या अंतर्भूत केल्यानंतर December 2021 ही नियमावली राज्याचं एक बेस्ट डॉक्युमेंट म्हणून राहील याची मी आपल्याला नक्की ग्वाही देतो. Chapter 2 गोष्टी आहे प्रोसिजर्स फॉर परमिशन. परमिशन नॉट नेसेसरी, खूप भांडणं व्हायची. काही ठिकाणी ग्रीललासुद्धा परमिशन लागेल की नाही याचा उल्लेख नव्हता नियमावलीमध्ये. मग ग्रील लावल्या की एखादा कुत्सित ऑफिसर असला की तो त्याला नोटीस द्यायचा. तो म्हणाला बाबा ग्रीलच लावली आहे ना. नाही नाही, पण नियमात नाही आहे. तर आपण आता अशा अनेक गोष्टींना मूठमाती दिलेली आहे, त्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आणलेल्या आहेत. जसं ग्रील्स, सेफ्टी ग्रील्स टू विंडो अँड व्हेंटिलेटर, प्रोव्हायडिंग इंटरनल लाईट वेल पार्टिशन्स इन कमर्शियल बिल्डिंग एस्टॅब्लिशमेंटमध्ये, नंतर टेम्पररी स्ट्रक्चर फॉर गोडाऊन स्टोरेज ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल विद इन साईट, टेम्पररी साईट ऑफिसेस, सॅम्पल फ्लॅट्स, वॉचमन चौकीज, टेम्पररी स्ट्रक्चर फॉर स्टोरेज ऑफ मशनरी बिफोर इन्स्टॉलेशन फॉर फॅक्ट्रीज, लेबर कॅम्प्स फॉर कन्स्ट्रक्शन साईट, कन्स्ट्रक्शन ऑफ टेम्पररी सेफ फॉर टी व्ही सिरियल्स, टी व्ही फिल्म्स वगैरे, या सर्व प्रकारच्या गोष्टींना परवानगीची गरज राहणार नाही. आपला प्रोजेक्ट होईपर्यंत आपल्याला आपल्या सोयीने ते कन्स्ट्रक्शन करता येऊ शकतात, आणि प्रोजेक्ट संपला की आपल्याला अशी कन्स्ट्रक्शन काढून टाकावी लागणार आहे. या व्यतिरिक्त काही टेम्पररी कन्स्ट्रक्शन विथ द परमिशन ऑफ द अथॉरिटी आपण अलाव केलेले आहेत, ज्याची परवानगी 1 वर्षापर्यंत राहू शकते. स्ट्रक्चर फॉर प्रोटेक्शन फ्रॉम रेन ऑर कवरिंग द टेरेस ड्युरिंग मान्सून, पेंडॉल्स फॉर फेअर्स अँड सिरेमनी, ट्रान्झिट अकोमोडेशन, स्ट्रक्चर्स फॉर एज्युकेशनल अँड मेडिकल फॅसिलिटीज विद इन द साईट, रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लान, यासाठी विथ द परमिशन ऑफ अथॉरिटी आपल्याला टेम्पररी बांधकाम करता येऊ शकतं. रिपेअर्स टू बिल्डिंग पूर्वी नियमावलीमध्ये नव्हत्या, आपण रिपेअर्सचा क्लास टाकला आहे की चेंजिंग ऑफ डोअर्स ऑर विंडोज इन द सेम पोझिशन, किंवा स्ट्रेंथनिंग ऑफ एक्झिस्टिंग वॉल, एक्झिस्टिंग रूफ इन द सेम पोझिशन, एनी अदर आयटम सिमिलर टू अबव, या प्रकारचे कोणतेही आयटम असेल आणि आपल्याला स्ट्रेंथनिंग करायचं असेल एक्झिस्टिंग बिल्डिंगचं तर आपल्याला परवानगीची गरज नाही. आर्किटेक्टने फक्त कम्युनिकेट करायचं आहे अथॉरिटीला की मी या माझ्या इमारतीचं या प्रकारचं स्ट्रेंथनिंग करतो आहे. प्रोसिजर फॉर ऑप्टेनिंग परमिशन नेहमीप्रमाणे आहे. नंतर परवानगीसाठी अनेक प्रकारच्या फीज चार्ज व्हायच्या अथॉरिटी लेवलला. आता आपण एक स्कुटनी फी म्हणून दिलेली आहे, ज्याचे रेट अत्यंत रिझनेबल ठेवलेले आहेत. MMR कार्पोरेशनसाठी 2000 रुपये पर एकर, बांधकाम असेल तर 5 रुपये पर स्क्वेअर मीटर, आणि इतर क्षेत्रासाठी सुद्धा
वेगवेगळे रेट दिले आहे. रेट दिले आहे की सर्व गोष्टीचं एवढे चार्जेस असायचे की ते चार्जेस भरून तो बांधकाम व्यावसायिक किंवा इंडिव्हिज्युअल घेणारा त्याला खूप चार्जेस हेवी वाटायचे. शेवटी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे चार्जेस आपण डेव्हलपर करून ओनरकडून वसूल करतो म्हणजे तो त्याच्या खिशातून पे नाही करत. ते आफ्टरऑल जो काही अल्टिमेट पर्चेसर असतो, बेनिफिशियरी असतो सामान्य माणूस, त्याच्यावरतीच पास ऑन होतात आणि त्याच्यावरतीच पास ऑन झाल्यामुळं आज ज्या किमती सामान्याच्या काय बाहेर आहेत ते त्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टीचा हातभार लागत असतो. डेव्हलपमेंट चार्जेस किती वसूल करायचे, अनेक ठिकाणी दुप्पट रीतीने किंवा पुन्हा पुन्हा डेव्हलपमेंट चार्जेस इन्सिस्ट करण्यासाठी सांगितलं जायचं. तर डेव्हलपमेंट चार्जेस कोणत्या केसमध्ये किती करायचे याचा आपण पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेला आहे. डेव्हलपमेंट चार्जेस हे ॲट द टाईम ऑफ परमिशन भरायचे आहेत. इन केस ऑफ रिवाईज परमिशन वेअर नो डेव्हलपमेंट इज कॅरीड आउट इन पर्सन्स ऑफ परमिशन परमिशन अँड परमिशन इज लॅप्स अमाऊंट ऑफ डिफरन्स ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस इफ एनी शॅल बी लेव्हिड अँड रिकवर्ड. जिथे परमिशन लॅप झाली असेल, जुनी परमिशन असेल, नवीनला आला आपण तर नवीनप्रमाणे जे काही चार्जेस असतील त्यामधून जुने चार्जेस वजा करायचे आहेत आणि आपल्याला रिमेनिंग चार्जेस घ्यायचे आहेत. इन केस ऑफ रिवाईज परमिशन वेअर डेव्हलपमेंट इज कमन्स इन पर्सन्स ऑफ अर्लियर परमिशन डेव्हलपमेंट चार्जेस शॅल बी लेव्हिड ऑन द लँड अँड बिल्टअप एरिया ओव्हर अँड अबाव द एरिया कव्हर्ड इन अर्लियर परमिशन. प्रोजेक्ट आहे आपला, चार इमारतीचं बांधकाम ऑलरेडी मंजूर आहे, दोन इमारतीचं बांधकाम आपण प्रस्तावित करतो आहे किंवा एखादी ॲडिशनल बाजूची जागा घेऊन आपण परवानगीसाठी जातो आहे. तर बऱ्याच ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी असं व्हायचं की टोटल परवानगीचे चार्जेस नवीन रेटप्रमाणे वसूल केले जायचे आणि जुने चार्जेस मायनस केले जायचे. वेरॅक ॲक्टचा तसा उद्देश नाही आहे. जी जागा आणि ज्या इमारती आधीच्या परवानगीमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत आणि ज्याला आता रिवाईज परमिशनमध्ये डेव्हलपर किंवा ओनर धक्का लावत नाही आहे, तो ॲडिशनल इमारती देतो आहे किंवा ॲडिशनल जागा देतो आहे, तर आपण आधीच्या जे काही मंजूर आहे त्याला चार्जेसला सुद्धा धक्का लावू नये. त्याचे चार्जेस किंबहुना आपण कॅल्क्युलेट करायचेच नाही आहेत. जे काही अतिरिक्त इमारत असेल किंवा अतिरिक्त क्षेत्र असेल त्याचेच चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस कॅल्क्युलेट करायचे आहे आणि ते पे करायचे आहेत. नो सच चार्जेस शॅल बी लेव्हिड फॉर रिन्युअल ऑफ प्रीमियम. इन केस ऑफ मायनर अमेंडमेंट टू द प्लॉटेड लेआउट अप्रूव्ड प्रायर टू द 10th of August 1992. 10th of August 1992 आपल्या ॲक्टमध्ये अमेंडमेंट झाली आणि पहिल्यांदा डेव्हलपमेंट चार्जेस वसूल करण्याची तरतूद झाली. त्यापूर्वी अनेक लेआउट अनेक स्कीम मंजूर होत्या. तर अशा लेआउटमधलं जर मायनर अमेंडमेंट आलं तर चार्जेस काय वसूल करायचे असा विषय पुष्कळ ठिकाणी येत होता. तर आपण आज यामध्ये तरतूद केली आहे की असे पूर्वीचे लेआउट जे मंजूर झालेले आहेत त्यांना मायनर अमेंडमेंटची जर साठी तो रिवाईजला येत असेल तर कोणतेही चार्जेस लँडवरती वसूल करण्यात येऊ नये. नो डेव्हलपमेंट चार्ज फॉर कंपाऊंड वॉल अँड रिपेअर्स ऑफ कंपाऊंड वॉल. नो डेव्हलपमेंट चार्ज शॅल बी रिकॉर्ड इन रिस्पेक्ट ऑफ मेंटेनन्स वर्क इंटरनल रिपेअर्स ऑफ बिल्डिंग ऑर स्ट्रेंथनिंग अँड द एक्झिस्टिंग बिल्डिंग प्रोव्हाइडेड सच वर्क डू नॉट इन्वॉल्व मोर कंज्युम्शन ऑफ FSI. फॉर एनी रिकन्स्ट्रक्शन वर डेव्हलपमेंट चार्जेस शॅल बी रिकॉर्ड. इन केस ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इज ऑथोराइज बाय म्हाडा. म्हाडाच्या ज्या असतील तर त्या म्हाडाच्या सोसायटीमध्ये जी लँड होती किंवा जो एक्झिस्टिंग बिल्डअप एरिया होता त्या एरियाला रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट चार्जेस वसूल करायचे नाही आहेत. जे काही ॲडिशनल FSIचं काम असेल किंवा अतिरिक्त FSI युटिलाईज होत असेल तेवढ्यापुरतेच चार्जेस वसूल करायचे आहे. आपल्याला हे लक्षात आलं असेल की पूर्वीच्या नियमावली कशा असायच्या आणि याच्या नियमावलीमध्ये बघा, नो डेव्हलपमेंट चार्जेस शॅल बी रिकवर्ड. आपण पूर्वीच्या नियमावलीमध्ये असे शब्द फार कमी बघितले असणार किंबहुना नव्हतेच. नो डेव्हलपमेंट चार्ज वसूल इन केस, नो डेव्हलपमेंट चार्ज वसूल इन केस.
सर्व वर्ड शब्दरचना अशी असेल डेव्हलपमेंट शाल बी रिकॉर्ड ऑन दिस. आता आपण प्रोटेक्शन दिलं आहे की यस इन सच केसेस नो डेव्हलपमेंट चार्ज शॅल बी रिकॉर्ड, जेणेकरून म्हणजे लोकांचं जे ज्याला लोक देयच नाही आहे द्यायला ते स्पष्टपणे आपण यामध्ये नमूद केलेलं आहे. इन केस नो डेव्हलपमेंट वर्क इज कॅरीड आउट इन पर्स्युअन्स ऑफ परमिशन अँड परमिशन इज लॅप्स ऑर परमिशन इज कॅन्सल्ड ऑन द रिक्वेस्ट ऑफ द ओनर, दॅट इज द की असा क्लॉज पुढे कधी नसायचा. एखादा डेव्हलपर परवानगी घेतो, त्याची परिस्थिती अशी असते की त्याला ते स्कीमच विकावी लागते. मग तो स्कीम विकल्यानंतर जेव्हा नवीन माणूस येतो तर आपल्याकडे डोके फार असतात. आपण त्याला म्हणतो की ते बाबा त्या ओनरनी पैसे भरले होते, आता तुला तर पुन्हा भरावे लागतील. वेरॅज डेव्हलपमेंट चार्ज ही गोष्ट इट इज अटॅच नॉट टू अ पर्सन, इट इज अटॅच टू अ बिल्डिंग ऑर लँड. त्यामुळे जे चार्जेस वसूल केले गेलेले आहेत, जो कोणी नवीन ओनर असेल किंवा नवीन परवानगी येईल, त्या नवीन परवानगीतून जुने जे चार्जेस आहेत ते वसूल करणं व मायनस करणं आवश्यक आहे, हे या क्लॉजमध्ये आपण दिलेलं आहे. बांधकाम क्षेत्राला ऊर्जा देण्यासाठी काही गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. प्रीमियम चार्जेस हे पूर्वी एक कट्टे भरायला लागायचे, आता प्रीमियम चार्जेस भरण्यामध्ये आपण दोन ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन असा दिलेला आहे की आपल्या इमारतीची उंची जर 70 मीटरच्या खाली असेल तर आपल्याला 10% बांधकाम परवानगीच्या वेळी डेव्हलपमेंट परमिशनच्या वेळी आपण 10% भरा आणि 22.5%चे 4 वर्षाचे इन्स्टॉलमेंट घ्या. हे इन्स्टॉलमेंट 8.5% दराने व्याजदराने अनुज्ञेय होतील, याचे पोस्ट डेटेड चेक आपल्याला द्यावे लागतील. यामध्ये दुसरा ऑप्शन असा आहे की बिल्डिंग हॅविंग हाईट ऑफ 70 मीटर अँड अबव, 70 मीटरच्या वरती इमारत असेल तर आपल्याला एक इन्स्टॉलमेंट जास्त देण्यात आलेला आहे. पहिला इन्स्टॉलमेंट 10% आणि 18% आपण 5 इन्स्टॉलमेंट भरा. ऑप्शन 2 देण्यात आलेला आहे की हा पहिला ऑप्शन आपल्याला सुटेबल नसेल तर दुसरा ऑप्शन आपण एक्सरसाइज करू शकता की 20% ॲट द टाईम ऑफ डेव्हलपमेंट परमिशन भरा आणि 80% रक्कम ही ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेण्याच्या आधी भरा. असे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे. यामध्ये फक्त बारिंग एवढंच लावण्यात आलेलं आहे की पहिला इन्स्टॉलमेंट ABC क्लास म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहे, त्या कॉर्पोरेशनच्या बाबतीत पहिला इन्स्टॉलमेंट हा 50 लाखापेक्षा कमी असणार नाही आणि इतर महानगरपालिका ज्या आहेत किंवा इतर क्षेत्र जे आहेत त्यामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट हा 25 लाखापेक्षा कमी असणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस गव्हर्नमेंटनी नंतर डिसाईड करायचं ठरवलं आहे, कारण हा इश्यू पुण्यामध्ये ठाण्यामध्ये महत्त्वाचा होता आणि इतर राज्यामध्ये नव्हता आणि तिथले चार्जेस फार जास्त होते तर त्याला इक्वॅलिटीला येऊ शकलो नाही. नंतर ठरलं की हे चार्जेस आपण नंतर प्रिस्क्राईब करू. डिस्क्रिशनरी पॉवर्स हे लोकल अथॉरिटी लेवलला दिलेलं आहे. काही काही गोष्टी आहे ज्या आपल्याला नेहमीच्या कामात येतात, जसे रस्त्याची अलाइनमेंट डेव्हलपमेंट प्लॅनवर वेगळी असते आणि ग्राउंडवरती थोडी व्हेरिएशन असते, तर रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या आखणीस डेव्हलपमेंट प्लॅनवर थोड्या कमी जास्त झालेल्या असतात. या सर्व कॉन्टिजन्सीसाठी आपल्याला इंटरप्रिट करण्याचे अधिकार लोकल अथॉरिटी लेवलला देण्यात आलेले आहे. अथॉरिटी म्हणजे कमिशनर, चीफ ऑफिसर किंवा कलेक्टर जे असतील ते याबाबत निर्णय घेऊ शकतील. नंतर नियमामध्ये काही इंटरप्रिटेशन असतील, क्लरिकल मिस्टेक असेल किंवा ग्रॅमॅटिकल असेल तर त्याचीसुद्धा आपल्याला लोकल लेवलला मुभा देण्यात आलेली आहे. डिस्क्रिशनरी पॉवर्स हे मार्जिन आपल्याला कमी सोडायचं आहे, काही आपल्याला कन्स्ट्रेंट आहेत, तर अशा प्रकारचं कोणतंही डायमेन्शन हे रिलॅक्स करू शकण्याचे अधिकार लोकल लेवलला देण्यात आलेले आहे. फक्त म्युन्सिपल काउन्सिल्स आणि रिजनल प्लॅनच्या बाबतीत मात्र हे अधिकार जॉईंट डायरेक्टरांच्या सल्ल्याने वापरायचे आहेत. यामध्ये सेटबॅक, FSI आणि पार्किंग या 3 गोष्टी सोडून
बाकीच्या कोणत्याही गोष्टीचं रिलॅक्सेशन आपल्याला देय होणार आहे. परंतु नियमावली अशा रीतीने तयार करण्यात आलेली आहे की रिलॅक्सेशनची परिस्थिती उद्भवू नये किंवा उद्भवल्यास फार किरकोळ ठिकाणी उद्भवावी. डीम परमिशनचा क्लॉज, आपण डीम परमिशन नेहमीच होतो जो नेहमीच वादाचा मुद्दा असतो. कारण डीम परमिशनच्या बाबतीत असं आहे की अथॉरिटीने जरी 60 दिवसाच्या आत परवानगी दिली नाही, परंतु नियम म्हणतो की त्यांनी जी काही परवानगी सादर केली होती त्या परवानगीमध्ये नियमाच्या दृष्टीने कोणताही लॅकुना असता कामा नये. जर तो लॅकुना नसेल तरच ती परवानगी 60 दिवसानंतर डीम परवानगी होईल. म्हणजे ती DCR प्रमाणे बरोबर पाहिजे. आपल्याला डॉक्युमेंट असतील ओनरशिप ते सर्व सादर केलेले पाहिजे, आपली मोजणी नकाशा पाहिजे, आणि हे सर्व जर पूर्तता असेल तरच ती 2 महिन्यानंतर डीम परवानगी होऊ शकते. त्यामुळे डीम परवानगी ॲज सच होत नव्हती तर आम्ही त्याला ती व्हायला पाहिजे म्हणून एक पुन्हा विंडो ओपन केली की ज्यावेळेस डीम परवानगी होईल असं ओनरला वाटत असेल तर ओनरने अथॉरिटीला नोटीस द्यायची की 2 महिन्यात आपण मला रिप्लाय केलं नाही आहे, त्यामुळे माझी आणि पूर्ण डॉक्युमेंट दिले आहे त्यामध्ये माझी परवानगी ही डीम परवानगी झालेली आहे, आपण मला शिक्के मारून आणि पेमेंट घेऊन सर्व प्लान्स इश्यू करावेत. अथॉरिटीच्या लेवलला त्यांचं काही ग्रेव्हन्स असेल नाही. तुमचा प्लानच हा मार्जिन्स बरोबर नव्हत्या किंवा FSI बरोबर नव्हता तर अथॉरिटीला 15 दिवसाची मदत देण्यात आलेली आहे की 15 दिवसात नियमाच्या कोणत्या गोष्टीनुसार त्यांचा प्लान डीम परमिशन होत नाही असं आपलं म्हणणं असेल तर त्याला कम्युनिकेट करा. अदरवाईज 15 दिवसानंतर आपण त्याला शिक्के मारून आणि पेमेंट घेऊन जे काही चार्जेस आहे त्याचं पेमेंट घेऊन त्याला परवानगी द्या. आणि 2 महिन्यापेक्षा जास्त डिले करण्याला जो अधिकारी जबाबदार असेल त्या अधिकाऱ्यावरती कारवाई इनिशिएट करा अशी आपण यामध्ये तरतूद केली आहे. तरतुदीचा अर्थ एवढाच आहे की या तरतुदीमुळे पूर्ण कायापालट होऊन जाईल असा भाग नाही. पूर्वी कुठेच मिळत नव्हत्या, आता 20%, 25%, 30% प्रमाणात जरी परवानग्या डीम परवानग्याचं मिळत असेल, सोल्युशन होत असेल, तरी आपण या तरतुदीचं सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येईल. सामान्यासाठी तरतूद, सामान्य माणूस हा पूर्ण नियमावलीमध्ये केंद्रस्थानी होता. 150 स्क्वेअर मीटर किंवा त्यापेक्षा जास्त कमी क्षेत्राचे जे प्लॉट्स आहेत त्यांना आपण लो रिस्क कॅटेगरी म्हणून ट्रीट केलं आणि 150च्या वर आणि 300 स्क्वेअर मीटरपर्यंत मॉडरेट रिस्क कॅटेगरी असं आपण ट्रीट केलं. हे जर प्लॉट्स 150 स्क्वेअर मीटरच्या खालचे जे प्लॉट्स आहे ते सँक्शन लेआउटचे प्लॉट असतील किंवा गुंठेवारी अधिनियमांमध्ये नियमित झालेले असतील किंवा कंजेस्टेड एरियामध्ये फुल नंबरचा प्लॉट असेल तर अशा प्लॉटधारकांना आपल्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडून एक लाईन प्लान काढायचा आहे. आउटर लाईन, प्री लाईन प्लान, ग्राउंडचा, ग्राउंड प्लस फोनचा, जो काही ते कन्स्ट्रक्शन करत असेल तो या FSIच्या मर्यादेत, या बेसिक FSI आणि प्रीमियम FSI, रेग्युलर प्रीमियम, यामध्ये ॲन्सिलरी FSIसुद्धा अलाऊ होणार आहे, त्या मर्यादेत त्यांनी आपलं कन्स्ट्रक्शन प्रपोज करून जे काही चार्जेस त्यांनी टेक्निकल पर्सनच्या मदतीनं वर्कआउट करायचे आहे ते चार्जेस अथॉरिटीला भरायचे आहे. डेव्हलपमेंट चार्ज आणि प्रीमियम चार्जेस जो काही असेल तो अथॉरिटीला भरायचा आहे. अथॉरिटीला भरल्यानंतर त्याची जी पावती असेल ती पावती नकाशा, लाईन प्लान आणि ओनरशिप डॉक्युमेंट, सँक्शन लेआउट असेल तर सँक्शन लेआउटची प्रत, गुंडेवारीमध्ये रेग्युलाइज असेल गुंडेवारीची रेग्युलायझेशनचं पत्र, आणि एक सिंपल फॉर्म आम्ही या नियमावलीमध्ये दिला आहे तो सिंपल फॉर्म भरून त्यांनी हा बंच अथॉरिटीच्या इनवर्ड विंडोला इनवर्ड करायचा आहे. इनवर्डचा जो शिक्का असेल, रिसिटचा शिक्का असेल, तो रिसिटचा शिक्काच हा परवानगी म्हणून गृहीत धरण्यात येईल. त्याला वेगळ्या कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही अशी आम्ही सामान्यासाठी तरतूद केलेली आहे. ज्या तरतुदीसुद्धा माननीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबसुद्धा अनेक ठिकाणी सांगत आहे की ही आम्ही सामान्यासाठी तरतूद केलेली आहे. मुंबई पुण्यामध्ये
याचा प्रभाव एवढा असणार नाही, परंतु रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तर हे फारच रिलीफ आहे. कारण त्याच कॅटेगरीचे लोक परवानगीसाठी नगरपालिकाकडे किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये जास्त जात असतात. यामध्ये विन विन सिच्युएशन अशी आहे की जे लोक परवानगी घ्यायचे नाही त्यांना एवढी सुलभ पद्धत दिल्यामुळे ते लोक परवानगी घेतील, आणि त्यांच्यावरती जी अनधिकृतची टांगती तलवार आहे ती तलवार निघून जाईल. अथॉरिटीच्या दृष्टीनं फायदा असा आहे की जे लोक परवानगीलाच यायचे नाही त्यांचे डेव्हलपमेंट चार्जेस, प्रीमियम चार्जेस कोणतेही अथॉरिटीकडे भरले जायचे नाही, ते आता अथॉरिटीकडे भरले जातील, तर अथॉरिटीसुद्धा यामध्ये फायदा होईल. या सर्व व्यतिरिक्त एक गोष्ट अशी आहे की आपण डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये राहतो आहे. किती ठिकाणी एखाद्याने बांधकाम केलं अनधिकृत एखाद्या घराचं आणि ते पाडल्या गेलं, असं होत नाही, ते तशीच राहतात. त्यामुळे त्याला पण समाधान मिळावं, अथॉरिटीला पण पैसा मिळावा, या दृष्टीनं ही तरतूद करण्यात आली आहे. यात एक मुद्दा उपस्थित झाला आहे की बँक्स कर्ज कसं देणार, तर आपण ही तरतूद बँकेला अथॉरिटी लेवलला दाखवायला पाहिजे की अशी अशी तरतूद नियमामध्ये आहे. सॉफ्टवेअरमध्ये पण आपण अशी व्यवस्था करतो आहे की या परवानग्या ज्या घेतील त्याच्यामध्ये एक प्रिंटेड लेबल येईल की दिस रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन शॅल बी ट्रीटेड ॲज अ परमिशन फॉर ऑल पर्पजेस. मला परवाच वेस्टर्न महाराष्ट्राचे एक बँकेचे चेअरमन भेटले होते, त्यांनी सांगितलं की या तुमच्या जे काही परवानगीची हे तुम्ही पद्धत दिली आहे त्यानुसार ज्यांनी परवानगी घेतल्या त्यांना आम्ही लोन देणं सुरू केलेलं आहे, त्यामुळे तो लोनचा पण प्रश्न सोडून झाले जाणार आहे. 150 स्क्वेअर मीटरच्या वरती ते 300 स्क्वेअर मीटरपर्यंत थोडं वन स्टेप अहेड गेलेलो आहे. 150 चौरस मीटरच्या खालची जबाबदारी ही आर्किटेक्ट इंजिनियर्सवर मुळीच नाही, त्यांनी फक्त प्लान तयार करून द्यायचा आहे, बाकीची जबाबदारी त्यांच्यावरती नाही. परंतु 150 स्क्वेअर मीटरच्या वरती आणि 300 स्क्वेअर मीटरपर्यंत ही जबाबदारी ओनस नियमाप्रमाणे आहे, याचं ओनस हे आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सवर टाकण्यात आलेलं आहे. इंजिनियर्सनी जो काही नकाशा तयार करण्यात आहे ज्यामध्ये डिटेल्स दाखवण्यात येणार आहे तो नकाशा तयार करून तो UDCPR प्रमाणे आहे याचं सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्या सर्टिफिकेटसह आणि नकाशासह ओनरनी अथॉरिटीकडे अर्ज करायचा आहे. अथॉरिटीच्या लोअर मोस्ट अधिकाऱ्यांनी त्याची कोणती छाननी न करता त्याला डेव्हलपमेंट चार्ज, स्कुटिनी फी याची डिमांड इश्यू करायची, आणि 10 दिवसामध्ये डिमांड इश्यू करून त्यांनी पैसा भरणा केल्यानंतर पुढील 10 दिवसाच्या आत परवानगी शिक्के मारून द्यायची आहे, ज्यामध्ये छाननी करायची नाही. यामध्ये आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेटची तरतूद ठेवलेली आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या वेळेस तो जे काही प्लान होते त्याप्रमाणे चेक करून ऑक्युपेशन सर्टिफिकेट देईल. परंतु पहिल्या 150 बिलो 150 कॅटेगरीमध्ये आपण प्लीन चेकिंग ऑक्युपेशन या कोणत्याही तरतुदी ठेवलेल्या नाहीत. ज्या व्यक्तीनं बांधकाम केलेलं आहे त्या व्यक्तीनं फक्त अथॉरिटीला कळवायचं आहे की माझं बांधकाम झालं आहे, मी राहायला जातो आहे, किंवा माझं शॉप असेल तर मी त्याचा वापर सुरू करतो आहे. अथॉरिटीनी त्यामध्ये आपल्याला कोणतंही बघणं अपेक्षित नाही. ह्या सुलभ रीतीने परवानगी देण्याच्या पद्धती जरी केल्या असल्या तर एखाद्या माणसाला रेग्युलर परवानगी पाहिजे असेल, मला या सिस्टीममध्ये नाही जायचं आपल्या, तरी त्याला त्या सिस्टीममध्ये जायची मुभा आहे. सँक्शन दिल्यानंतर सर्व अथॉरिटीजना आपल्या परवानग्या ह्या वेबसाईटवर डिस्प्ले करायच्या आहे, आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट ज्या लास्ट ऑक्युपेशन सर्टिफिकेट ज्या प्रोजेक्ट दिले असेल त्याच्यानंतर 1 महिन्यापर्यंत ती परवानगी वेबसाईटवर अवेलेबल ठेवायची आहे. 1 महिन्याचा पिरियड झाल्यानंतर ती परवानगी ते वेबसाईटवरून
आपल्या विथड्रॉ करू शकतात. डेव्हलपमेंट नंतर डेव्हलपमेंट ऑफ लॉप्स लँड अँड सबडिव्हिजन. डेव्हलपमेंट ऑफ लँड अँड सबडिव्हिजन यामधला इंटरनल डेव्हलपमेंट ही जबाबदारी ओनरची आहे किंवा विकसकाची आहे. प्लॉटेड लेआउट असेल तर ज्या प्रमाणात डेव्हलपमेंट होईल त्या प्रमाणात त्यामधले प्लॉट्स हे डेव्हलपमेंटला रिलीज होतील, कन्स्ट्रक्शनला रिलीज होतील अशी कंडिशन टाकण्यात आलेली आहे. आणि पूर्ण डेव्हलपमेंट झाल्यानंतर पूर्ण प्लॉट रिलीज होतील. इंटरनल रोड जे आहेत ते आपल्याला अथॉरिटीला हँडओव्हर करायचे आहेत, परंतु ओपन स्पेस रिक्रिएशनल ओपन स्पेस ही अथॉरिटीला ट्रान्सफर करायची नाही आहे. जिथे ग्रुप हाऊसिंग असेल त्या ग्रुप हाऊसिंगमध्ये मात्र इंटरनल ओपन इंटरनल रोड्स हे सुद्धा अथॉरिटीला ट्रान्सफर करायचे नाही आहेत. ते रोड्स हे सोसायटीनेच पुढे पण मेंटेन करायचे आहेत. प्लीन चेकिंग हा कॉन्सेप्ट आपण काढून टाकलेला आहे. प्लीन चेकिंग हे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर्सनी करायचं आहे आणि प्लीन चेकिंग केल्यानंतर ते प्लीन सँक्शन प्लॅनप्रमाणे आहे असं त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्या प्रमाणपत्राचं ओनर डेव्हलपरनी अथॉरिटीला कळवायचं आहे की माझी प्लीन चेकिंग मी केलेली आहे आणि ती सँक्शन प्लॅनप्रमाणे आहे असं आर्किटेक्टनं सर्टिफिकेट दिलेलं आहे, ते मी सोबत जोडलेलं आहे आणि माझं काम मी पुढे चालू ठेवत आहे. पुढे चालू ठेवायचे म्हणण्याची अथॉरिटीने वाट पाहायची नाही किंवा त्याला तसं म्हणण्याचा अधिकार पण दिलेला नाही आहे. मी माझं काम पुढे चालू ठेवत आहे अशी आपण तरतूद केलेली आहे. यामध्ये फक्त 10% प्लीन हे अथॉरिटी लेवलला चेक होऊ शकतात ते चेक करू शकतात अशी आपण तजवीज केलेली आहे. डेव्हिएशन ड्युरिंग कन्स्ट्रक्शन काय होत असेल, थोडंफार इंटरनल वॉल चेंज केल्या काही केल्या, परंतु ज्यामुळे FSI चेंज होत नसेल तर असे डेव्हिएशन्स हे अनऑथराइज म्हणून ट्रीट होणार नाही अशी पण आपल्या नियमामध्ये तरतूद आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नेहमीप्रमाणेच प्राप्त करायचं आहे. रिव्होकेशन ऑफ परमिशन जर खोट्या कागदांवरती खोट्या डॉक्युमेंटवरती परमिशन घेतली असेल तर ती रद्द करण्यास पात्र आहे राहील, ज्यामध्ये ओनर किंवा डेव्हलपरला कोणत्याही प्रकारचं कॉम्पन्सेशन अनुज्ञ होणार नाही. रिक्वायरमेंट ऑफ तिसरा चॅप्टर आहे रिक्वायरमेंट ऑफ साईट. यामध्ये रेड लाईन ब्ल्यू लाईनचा विषय असतो. ब्ल्यू लाईनमध्ये आपल्याला कोणतेही बांधकाम अनुज्ञा नाही आहे, ओपन युजेस अनुज्ञा आहे, परंतु एखाद्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट असेल, जुन्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट असेल तर ते अनुज्ञ होणार आहे. आणि ब्ल्यू आणि रेड लाईनमध्ये कोणतेही कन्स्ट्रक्शन हे हाय फ्लड लाईन जी असेल, रेड लाईनची जी डेटम असेल, डेटन लेवल असेल, त्याच्यावरती 45 सेंटीमीटर अभाव आपल्याला कोणत्याही कामासाठी परवानगी मिळणार आहे. हा सर्व भाग आपल्याला FSI साठी काउंट होणार आहे. त्यामुळे आपण ब्ल्यू लाईन रेड लाईन जरी असली तरी कोणताही FSI आपण लूज करणार नाही. त्याच्या बाजूला जी जागा असेल त्या जागेमध्ये आपल्याला या सर्व याचा FSI मिळणार आहे. ज्या ठिकाणी रेड ब्ल्यू लाईन मार्क झालेल्या नाहीत तिथे लोकल अथॉरिटीने सर्वे करून एक फ्लड लाईन मार्क करायची आहे, जिचं चीफ इंजिनियर इरिगेशन डिपार्टमेंटकडून अप्रुव्हल घेऊन ती लाईन मग अंमलात येईल. आणि त्या लाईनपासून 50 मीटरपर्यंत कोणतेही कन्स्ट्रक्शन अलाव करण्यात आलं आहे, जोपर्यंत रेग्युलर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन ही मार्क होत नाही. परंतु अशी लाईन मार्क नसेल तर आपल्याला सध्या जे काही आपलं रेग्युलेशन आहे, नाल्यापासून 6 मीटर सोडायचं आणि नदीपासून 15 मीटर अंतर सोडायचं, ते रेग्युलेशन फॉलो करून आपण परवानगी आपल्याला मिळू शकते. मीन्स ऑफ अक्सेस दुसरा मुद्दा येतो. पहिलं वाक्य फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी संभ्रम किंवा मुद्दे उपस्थित होतात. शॅल हॅव मीन्स ऑफ अक्सेस लाईक स्ट्रीट रोड इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स विड्थ. कोणताही रस्ता कोणत्या जागेला उपलब्ध असेल तर त्याची रुंदी किती आहे याचा विचार न करता त्या जागेला परवानगी देय होईल. आता रुंदी किती आहे याचा विचार कुठपर्यंत नाही करायचा, जोपर्यंत आपली इमारत त्या जागेमध्ये प्रस्तावित केलेली इमारत जी आहे ती स्पेशल बिल्डिंग होत नाही
तोपर्यंत आपण विचार करायचा नाही, कारण स्पेशल बिल्डिंग झाली की 12 मीटरचे आणि 9 मीटरचे रस्ते पिक्चरमध्ये येतात. जोपर्यंत स्पेशल बिल्डिंग होत नाही तोपर्यंत कितीही रुंदीच्या रस्त्यावरून अस्तित्वात रस्त्यावरून परवानगी देय होईल. त्याला अस्तित्वातील रस्ता नसेल तर त्याला दुसरं बंधन टाकण्यात आलेलं आहे की नॉन कंजेस्टेड एरियामध्ये जर 75 मीटरचा रस्ता दुसऱ्या जागेतून त्याला घ्यायचा आहे तर तो कमीत कमी 6 मीटरचा असला पाहिजे आणि त्यावरती 150 मीटरपर्यंत जर घ्यायचा आहे तर तो 9 मीटरचा असायला पाहिजे. नंतर आपण लँड सबडिव्हिजनमध्ये मिनिमम किती एरियाला रस्त्याची आवश्यकता राहील, 150 मीटरपर्यंत 9 मीटर रस्ते आणि त्या वरील लेनसाठी 12 मीटरचे रस्ते अशा प्रकारे तरतुदी ह्या नवीन लेआउटसाठी दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक आपण एक्झॅम्पशन क्लॉज असा पण टाकलेला आहे की जर 100 चौरस मीटरपर्यंतच्या कमी क्षेत्राचे प्लॉट्स प्रस्तावित असतील तर आपल्याला 60 मीटर लेनपर्यंत 4.5 मीटरचा रस्ता चालेल, पाथवे चालेल, आणि 100 मीटरपर्यंत 6 मीटरचा पाथवे चालेल. हे स्पेशल कन्सेशन जिथे प्लॉट सायजेस हे 100 मीटर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्राचे आहेत त्यासाठी देण्यात आलेलं आहे. अदर दॅन रेसिडेन्शियलला मिनिमम रस्ता 12 मीटरचा दर्शवण्यात आलेला आहे. ग्रुप हाऊसिंगमध्ये रस्त्याची रुंदी काय असावी याचा कॉग्निशन बऱ्याच एक दोनच नियमावलीमध्ये घेतलेला होता राज्यामध्ये, तो आता आपण सर्व ठिकाणी घेतलेला आहे की 150 पर्यंत लेंथ असेल तर 7.5 मीटरचा रस्ता असायला पाहिजे आणि त्यापेक्षा जास्त लेंथ असेल तर 9 मीटर आणि 12 मीटरचा रस्ता असायला पाहिजे. याचबरोबर एक पुन्हा कंडिशन आपण टाकलेली आहे की मोठी ग्रुप हाऊसिंग स्कीम असेल आणि तिथे DP रस्ता नसेल थ्रू रस्ता, तर 2 हेक्टरच्या वरती जर स्कीम असेल तर त्यांनी 1 15 मीटरचा रस्ता त्याच्या स्कीममधून सोडायला पाहिजे जो कनेक्टिंग रस्ता असेल मागच्या जागांना. यामागचं कारण असं आहे की आपण गेटेड कम्युनिटी निर्माण करतो आहे आणि आपण एकीकडे पेडेस्ट्रियन आणि सायकलिस्टसुद्धा प्रमोट करतो आहे. जर गेटेड कम्युनिटी झाल्या तर मध्ये मध्ये रस्तेच असणार नाही आणि मग आपण पेडेस्ट्रियन आणि सायकलिस्टला प्रमोटही करू शकत नाही, त्यांच्यासाठी त्यांना फेरानी जावं लागतं. त्यामुळे अशी आपण यामध्ये तरतूद टाकलेली आहे. ॲक्सेस प्रोव्हिजन फॉर स्पेशल बिल्डिंग मी आधीच सांगितलं आहे की 12 मीटरचा रस्ता लागेल नॉन कंजेस्टेडमध्ये आणि कंजेस्टेडमध्ये 9 मीटरचा लागेल. नंतर रिक्रिएशनल ओपन स्पेस ही 4000 चौरस मीटरच्या वरच्या क्षेत्राला, 4000 किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्राला रिक्रिएशनल ओपन स्पेस लागेल. आता जिथे अनऑथराइजली सबडिवाईड झालेले आहे प्लॉट 4000च्या खालचे आहेत, तुकडे झालेले आहेत, तर त्यांचं काय करायचं, तर त्यांना आपण एक ऑप्शन दिलेला आहे. ओव्हरऑल आता आपल्या नियमावलीमध्ये 3 प्रकारच्या प्लॉट्सना स्टेटस देण्यात आलेला आहे. एक की 4000च्या वरती आहे प्लॉट, त्या प्लॉटला एक प्लॅटफॉर्म आहे. दुसरं सँक्शन लेआउटचे प्लॉट. तिसरं आहे आपल्याला गुंठेवारीमध्ये रेग्युलाइज झालेले प्लॉट. गुंठेवारी अधिनियमामध्ये रेग्युलाइज झालेले प्लॉट्स आहेत त्यांना दर्जा ॲट पार विथ द सँक्शन प्लॉटचा देण्यात आलेला आहे. त्यांना सर्व सँक्शन प्लॉटप्रमाणे मिळेल, फक्त TDR लोडिंगचं जे पर्सेंटेज आहे त्या प्लॉटवरती जे नॉर्मल प्लॉटला मिळतं त्याच्या 50% मिळेल. तिसरी एक कॅटेगरी आपण ओपन केलेली आहे की 4000च्या खालचे जे प्लॉट्स आहे अनधिकृत विभाजन आहे. जसं आपण म्हटलं की 11 जानेवारी 1967 ही जी तारीख आहे ती महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲप 1966 मंजूर झाला, त्याची अंमलबजावणी 11 जानेवारी 1967 सुरू झाली आणि त्यावेळी डेव्हलपमेंटची व्याख्या आली. त्या डेव्हलपमेंटच्या व्याख्येमध्ये सबडिव्हिजन हा शब्द आला, म्हणजे कोणत्याही जागेचा तुकडा करायचा तर आपल्याला परवानगीची आवश्यकता होती आणि ती परवानगी घेतल्या गेली नसेल तर असे सबडिव्हिजन हे अनऑथराईज स्ट्रीट होतं. परंतु असे बरेच आपण करतो, 1 एकर जागा घेतो, 1.25 एकर घेतो, 1.25 एकर घेतो, तर 1 एकर जागा घेतल्यानंतर त्याला पॅरामीटर सर्व लागतात ओपन स्पेस सोडण्याचे, तर त्याला काही प्रॉब्लेम जात नाही. परंतु 1 एकरच्या खालचा जर तुकडा असेल तर त्याचं काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतो. त्या प्रश्नाचं आपण इथे समाधान केलेलं आहे की जे 0.4च्या खालचे तुकडे आहेत त्यांना एक ऑप्शन दिलेला आहे की आपण ओपन स्पेस 10% सोडा सब्जेक्ट टू मिनिमम 200. हे आपल्याला शक्य नसेल तर आपण त्या प्लॉटवरती 75% FSI घ्या, आपले बाकीचे एंटरटेनमेंट प्रीमियम FSI TDR हा पण 75% असेल. त्या व्यतिरिक्त
तिसरा ऑप्शन दिलेला आहे की आपल्याला एफएसआयची खूप व्हॅल्यू असेल आणि ह्या दोन्ही गोष्टी शक्य नसतील तर आपण जी काही ओपन स्पेस लागत होती 10% सब्जेक्ट टू मिनिमम 200 त्याचा ASR प्रमाणे जी किंमत असेल ती अथॉरिटीला भरा आणि पूर्ण FSI पूर्ण बेनिफिट्स घ्या. रिक्रिएशनल ओपन स्पेस हे अंडर ही आता अथॉरिटीला ट्रान्सफर करायची नाही आहे की प्लॉट ओनर किंवा सोसायटी जी असेल ग्रुप हाऊसिंग त्यांच्या मालकीची राहणार आहे तसं अंडरटेकिंग ओनरला द्यायचं आहे आणि ॲज सून ॲज सोसायटीज फॉर्म ती जागा त्याला 1 रुपयाने त्या सोसायटीला ट्रान्सफर करायची आहे. जर मिसयूज ऑफ ओपन स्पेस असेल तर तो मात्र घेण्याचा अधिकार अथॉरिटीला ठेवण्यात आलेला आहे. प्रोव्हिजन ऑफ अम्युनिटी स्पेस व्हेरिएशन व्हेरीड प्रोव्हिजन आपल्या स्टेटमध्ये होत्या त्या प्रोव्हिजन आता एका प्लॅटफॉर्म आलेल्या आहे. लोकल अथॉरिटी एरियामध्ये 4000 चौरस मीटरच्या वरती जर जागा असेल तर पहिल्या 4000 काही लागणार नाही त्यावरती 5% लागेल आणि 10000 वरती 10% लागेल अम्युनिटी स्पेस. या अम्युनिटी स्पेसमध्ये जे अम्युनिटीच्या डेफिनेशनमध्ये दिलेले आहेत ते सर्व वापर अनुज्ञेय होतील आणि ही अम्युनिटी स्पेस ओनरलाच डेव्हलप करायची आहे. तथापि जर अथॉरिटीला गार्डन प्लेग्राउंड म्युन्सिपल स्कूल म्युन्सिपल हॉस्पिटल फायर ब्रिगेड हाऊसिंग फॉर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन या 6 वापरासाठी लागत असेल 6 वापरासाठी त्याच्यावरती नाही तर अथॉरिटी त्याला इन्सिस्ट करू शकेल ही आम्हाला हँडओव्हर करा त्या बदल्यात त्याला TDR मिळेल. याच्या व्यतिरिक्त जर लागत असेल तर विथ द कन्सेंट ऑफ ओनरच हँडओव्हर होईल. ओनरने जर नाही म्हटलं तर ती हँडओव्हर होणार नाही. ही आता 4000 वरची जी तरतूद आहे ती तरतूद पुन्हा शासनाने रिपब्लिश केलेली आहे. आता ही तरतूद 2002 हेक्टरच्या वरती 5% लागेल असं पब्लिकेशन सजेशन ऑब्जेक्शनसाठी आहे. ते 2-4 महिन्यात जेव्हा मंजूर होईल तेव्हा हीच तरतूद 2 हेक्टरच्या वरती लागू होईल. इन्क्लुझिव्ह हाऊसिंग 10 लाखाच्या पॉप्युलेशनच्या वरती ज्या सिटीज आहे त्याला इन्क्लुझिव्ह हाऊसिंग लागू होणार आहे. 4000 चौरस मीटरच्या वरती आपली रेसिडेन्शियल पर्पजसाठी आपण जागा युटिलाइज करत असाल प्लॉटेड लेआउट असेल तर 30-50 प्लॉट करून आपल्याला हँडओव्हर करायचे आहेत हाऊसिंग बोर्डाला आणि त्या बदल्यात आपल्याला FSI मिळणार आहे. हे प्लॉट एकत्रित करूनसुद्धा आपल्याला हाऊसिंग बोर्डाला हँडओव्हर करता येतील किंवा त्या एकत्रित प्लॉटवर आपल्याला टेनामेंट स्कीम करता येईल. जर ग्रुप हाऊसिंग स्कीम असेल तर आपल्याला 30 आणि 50 स्क्वेअर मीटरचे प्लॉट बांधायचे आहेत 20% जागेवरती बेसिक FSI 20% जागेवरती आणि 20% जागेवरती फ्लॅटचा आपला प्लॅन मंजूर झाला की आपल्याला महाडेला रिक्वेशन द्यायचं आहे की आमचे एवढे फ्लॅट्स तयार होणार आहेत आपण अलॉटी पाठवा. त्यांनी अलॉटी या 6 महिन्यात पाठवायच्या आहे. त्यांनी जर पाठवल्या नाही तर गव्हर्नमेंट दुसरी एजन्सी अपॉईंट करून त्यांच्याकडून लिस्ट मागवणार. त्यांच्याकडून लिस्ट मागवली नाही तर ओनरला हे ओपन मार्केटमध्ये विकता येणार आहेत. यामध्ये जी काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्याच्या 1.25% जास्त कन्स्ट्रक्शन कॉस्टनी मोबदला मिळणार आहे. FSI आपला प्रोटेक्ट होणार आहे. FSI तो आपल्याला उर्वरित जागेवर वापरता येणार आहे. नेट एरिया अँड कॉम्पिटिशन ऑफ FSI. आता नेट एरिया हा पूर्वीसारखा कुठे 0.9 कुठे 75 असा राहिलेला नाही. आपली जी रिझर्वेशनची जागा आहे ती जागा सोडून आणि अम्युनिटी स्पेसची जागा सोडून जे उर्वरित क्षेत्र आहे ते पूर्ण क्षेत्र हे नेट FSI काउंट होणार आहे. ज्यामध्ये ओपन स्पेस असेल रिक्रिएशनल ओपन स्पेस असेल रस्ते असतील तर ही पूर्ण जागा आपल्याला FSI काउंट होणार आहे. ज्या ठिकाणी प्लॉटेड लेआउट असेल त्या ठिकाणी आपल्याला याचं जे वेटेज आहे ते प्रो रेटावर मिळणार आहे. म्हणजे समजा 10000 स्क्वेअर मीटरची जागा असेल नेट प्लॉट आणि 6000 स्क्वेअर मीटरचे प्लॉट असतील तर 10000 / 6000 हा जो फॅक्टर येईल तो प्रो रेटा बेसिसचा फॅक्टर. समजा 1.41 फॅक्टर आला तर हा प्रो रेटा फॅक्टर असणार आहे. आणि आता बेस FSI 1.1 झाला तर 1.41 मल्टिप्लाइड बाय 1.1 जो काही FSI येईल तो त्या प्लॉटचा FSI झाला आणि ते FSI जे काही FSI अटॅच आहे तो आपल्याला लेआउट प्लॅनवरतीच आता मार्क करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी
प्लॉटेड लेआउट आहेत. ट्रान्सफर ऑफ डीपी साईट, ज्या ठिकाणी आपल्या जागेवरती डीपी साईट असते ती जर आपल्याला टीडीआरची प्रोसिजर फॉलो न करता हँडओव्हर करायची आहे तर आपल्या प्लॅनमध्येच आपल्याला साईट दाखवायची आणि हँडओव्हर दाखवायचं, हँडओव्हर करून घ्यायचा आहे आणि त्याचा रिमेनिंग एफएसआय जो आहे तो आपल्या रिमेनिंग साईटवरती त्याचा पूर्ण जागेचा एफएसआय, रिझर्वेशन जागेचा एफएसआय हा रिमेनिंग जागेवरती आपल्याला अवेलेबल होणार आहे. रिलोकेशन ऑफ डीपी साईट, पूर्वी 200-300 असे अशा प्रकारचे नियम होते, आता 500 स्क्वेअर मीटर स्थलांतरित करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. डेव्हलपमेंट ऑफ सायकल ट्रॅक नाला रिव्हर अलॉंग, हे जे रेग्युलेशन आहे नाशिकमध्ये ऑपरेशनमध्ये आहे 3 वर्षापासून. नाले काही आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत आणि त्या नाल्याच्या बाजूला बॅक मार्जिनी 6 मीटर सोडावी असं रेग्युलेशन आहे आणि 6 मीटरपैकी 3 मीटर मार्जिन ही कॉर्पोरेशनला सरेंडर करावी, ज्याच्या बदल्यात ॲडिशनल 35% FSI मिळेल आणि या 3 मीटर मार्जिनमध्ये पूर्ण शहरामध्ये सायकल ट्रॅकचं जाळं निर्माण होईल अशा प्रकारची तरतूद नाशिकमध्ये आहे. हीच तरतूद आपण पूर्ण स्टेटला एक्सटेंड केलेली आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी फिजिबिलिटी ही जी आहे ही होईल की नाही हा विषय असतो. त्या सर्व शहरांमध्ये अशी मुभा देण्यात आली आहे. अशा प्रकारची शक्यता होत असेल तर म्युन्सिपल कमिशनरांनी असे नाले आयडेंटिफाय करावेत आणि असे नाले आयडेंटिफाय करून ते नोटिफाय केल्यानंतर हे रेग्युलेशन वापरात येईल, अंमलात येईल. चॅप्टर 4 झोनिंग, मगाशी सांगितल्याप्रमाणे इक्विव्हॅलन्सी ऑफ झोनिंग केलेलं आहे. या चॅप्टरच्या सुरुवातीलाच 2-3 टीप आहे ज्या फार महत्त्वाच्या आहेत. पहिली टीप असं म्हणते की जी परवानगी आधी दिली असेल, भूतकाळात केव्हा तरी दिलेली असेल, परंतु आता डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये वेगळाच झोन आला. म्हणजे समजा पूर्वी परवानगी इंडस्ट्रीसाठी दिली होती, आता आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रेसिडेन्शियल झोन झाला, तर नॉर्मल केसमध्ये काय होतं की तो परवानगीला आला किंवा एक्सटेन्शनला आला तर आपण त्याला नाही म्हणतो, कारण झोन हा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रेसिडेन्शियल दाखवला असतो. आपण याला प्रोटेक्शन दिलं आहे की जी परवानगी ज्या उपयोगासाठी दिली होती त्या उपयोगासाठी ती निरंतर कायम राहील. कायम राहील एवढीच नव्हे तर त्याला त्याच्या जागेमध्ये त्या इंडस्ट्रीचं एक्सपान्शन करायचं असेल तर ते पण एक्सपान्शन अलाव होईल आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये, काही पण दाखल असू द्या. वेरॅज इमयमा रिजन्सी जास्त पोटेन्शियल होतं, जास्त रिक्वायरमेंट होती, परंतु इकडे मात्र खूप टाईट गोष्टी होत्या, राज्यात मात्र फार शिथिल होतं. आता आपण एका प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे आणि G1 झोन हा MMR रिजनमधला ॲट पार विथ ॲग्रिकल्चर झोन हा ट्रीट केलेला आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे झोनिंग एकत्रित करून शेवटी राज्यामध्ये ॲग्रिगेशन एवढ्या सर्व झोनचं करूनसुद्धा पॅरेंट 22 झोन आपल्या UDCPR-मध्ये आहे. या 22 झोनमध्ये काय काय परमिसिबल होणार ते लिहिलेलं आहे. आमूलाग्र बदल काय आहे ते आपल्याला मी सांगणार. रेसिडेन्शियल झोन R1 लिस्ट जी होती ती लिस्ट रिफाईंड झाली आहे, व्हॅल्युएडेशन झालेलं आहे, महत्त्वाचा बदल झालेला आहे. कन्व्हिनियन्स शॉपसाठी शॉप एरिया 10 स्क्वेअर मीटर, 12 स्क्वेअर मीटर असे काही बंधन होती, आता शॉप एरियाचं बंधन राहिलेलं नाही. कितीही मोठा शॉप हा कन्व्हिनियन्स शॉप म्हणून ट्रीट होईल आणि कोणत्याही R1 झोनच्या प्लॉटमध्ये ग्राउंड फ्लोअरला, टोटल ग्राउंड फ्लोअरला कन्व्हिनियन्स शॉपिंग अलाव होईल असे हा महत्त्वाचा बदल आहे. R2 झोनमध्ये आपल्याकडे खूप लिस्ट असायची 25-30 आणि त्याच्या व्यतिरिक्त काही यूज आला की पुन्हा डोक्याला हात मारायला लागायचा की आता तर ह्या लिस्टमध्ये नाही, आता याचं काय करायचं. आपण या सर्व गोष्टीला पूर्णविराम दिलेला आहे. R2 झोनमध्ये कोणतीही इमारत किती मिक्स यूज असू द्या, कोणत्याही फ्लोअरवरती असू द्या, 95% रेसिडेन्शियल, 5% कमर्शियल, 5% रेसिडेन्शियल, 95% कमर्शियल, कोणतेही फ्लोअर कोणत्याही फ्लोअरवरती काही पण अलाव होईल. सर्व पर्सेंटेज मिक्स यूज काढून टाकण्यात आलेलं आहे. फक्त बारिंग याला दिलं आहे की आपण R2 झोनमध्ये इंडस्ट्री करू शकणार नाही, रेग्युलर सर्व्हिस इंडस्ट्री आपल्याला अलाऊ आहे आणि ब्रिक इन पोल्ट्री फार्मिंग यासारखे उपयोग आपल्याला R2 झोनमध्ये अलाव होणार नाही, जे रेसिडेन्शियलच्या विपरीत आहेत. बाकी मात्र आपल्याला सर्व मुभा देण्यात आलेली आहे.
आयटूआरचा प्रोव्हिजन आपल्याला माहीत आहे, इंडस्ट्रीयल झोन असेल तर त्याचा रेसिडेन्शियल करायचं प्रीमियम फार लागायचा, अम्युनिटी स्पेससुद्धा जास्त द्यायला लागायची. वेरॅज त्या ओनरनी कधीच रिक्वेस्ट केलेली नसायची की माझी जागा इंडस्ट्रीयल झोनमध्ये टाका, हे आम्ही प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू इंडस्ट्री लागते म्हणून टाकायचो, त्याची कधी इच्छा नसायची. परंतु तेव्हा ज्याला रेसिडेन्शियल करायला लागायचं तर त्याला मोठ्या प्रीमियमला आणि मोठ्या सरेंडर ऑफ लँडला सामोरं जावं लागत होतं. आपण आता याच्यामध्ये तरतूद केली आहे की प्रीमियम 20% होता, आता 5% केलेलं आहे आपण. अम्युनिटी स्पेस 2 हेक्टरच्यावरती पर्यंत 15-20% होती, ती आता आपण 10% केलेली आहे. अबाउट 2 हेक्टर 15% केलेली आहे. ही जागा अम्युनिटीची कंपल्सरीली ट्रान्सफर करणं आवश्यक आहे अथॉरिटीला, कारण त्या एरियामध्ये अम्युनिटीचं रिझर्वेशन्स हे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये दाखवली नसतात. आणि याच्या अगेन्स्ट मात्र त्याला TDR हा दुप्पट जो काही आहे तो TDR मिळणार आहे. यामध्ये 100 स्क्वेअर मीटरचे प्लॉट करण्याची बंधन आहे, 20% जागेवरती ज्यांनी 100 स्क्वेअर मीटरचे प्लॉट करावेत, किंवा टेनामेंट असेल तर टेनामेंट करायचे. ॲग्रिकल्चर झोनमध्ये युजेस परमिसिबल हे फार कमी होते, म्हणजे मला वाटतं की 80% प्रकरणात आम्ही नाहीचा फाडा वाचायचो आणि 20%मध्ये परवानगी द्यायचो. आता रिव्हर्स पोझिशन झाली आहे की 80%मध्ये तर निश्चितच हो म्हणू शकू, हार्डली 20%मध्ये नाही म्हणण्याची कदाचित पाळी येईल. आपण अनेक धोरणं करतो की टुरिझम प्रोग्रेस व्हायला पाहिजे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, इंडस्ट्रीज व्हायला पाहिजे, मात्र आपण ॲग्रिकल्चर झोनमध्ये असे धोरणं आपली होती की या ज्या काही पॉलिसीज आहे त्याच्या एकदम विरुद्ध होतील, तर ते आता आपण लिबरलाइज केलेल्या वेगळ्या केलेल्या रॅशनल पद्धतीने विचार केलेला आहे. अम्युजमेंट पार्क 0.7 FSI अलाव होणार आहे, पूर्वी काही ठिकाणी व्हायचा तो पण 4%नी व्हायचा, आता 0.7 FSI अम्युजमेंट पार्क अलाव होणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ बिल्डिंग, एज्युकेशनल रिसर्च, मेडिकल इन्स्टिट्यूशनल, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, रुरल अपलिपमेंट, योगाश्रम, मेडिटेशन सेंटर, स्पिरिच्युअल सेंटर, गोशाळा, रिहॅबिलेशन सेंटर, प्लॅनेटोरियम, ॲस्ट्रॉनॉमिकल, ॲस्ट्रॉफिजिकल प्रोजेक्ट, या सर्व प्रकारचे प्रोजेक्ट 0.2 FSI विदाउट प्रीमियम, त्यावरती 1 FSI अलाव होईल विथ द पेमेंट ऑफ 20% प्रीमियम. इंटिग्रेटेड वे साईड अम्युनिटी, मंगल कार्यालय, आणि जी रिव्हॉल्युशनरी गोष्ट आहे ती एक आपण यामध्ये टाकली आहे, टाऊन प्लॅनिंग स्कीम अंडर द MRTP ॲक्ट. आता MRTP ॲक्टमध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर झोनमध्ये टाऊन प्लॅनिंग स्कीम केली तर आपल्याला खूप प्रोसिजर आहे, 3 वर्ष प्रोसिजरमध्ये जातं, त्यामुळे 3 वर्षात काय भवितव्य होईल त्या स्कीमचं हे पण सांगता येत नाही. त्यामुळे याला दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे, एक्सप्रेस ऑप्शन दिलेला आहे. याचा एरिया 20 हेक्टर असणं आवश्यक आहे. आम्ही असं म्हटलं आहे की आपण TP स्कीमच्या रेग्युलर प्रोसिजरला जाऊ नका, फक्त एकत्रित या 20 हेक्टर ॲग्रिकल्चर झोनमध्ये कुठे पण, ग्रामीणमध्ये, महानगरपालिका क्षेत्रात, नगरपालिका क्षेत्रात. आपण TP स्कीमचे नॉन फॉलो करा आणि आपला लेआउट मंजूर करून घ्या. आपला लेआउट मंजूर केला म्हणजे जसा आपण नॉर्मल लेआउट पण मंजूर करतो तसा हा लेआउट मंजूर होईल आणि आपल्याला सर्व रेसिडेन्शियल झोनचे फायदे अलाव होईल. आता TP स्कीमचे नॉन फॉलो करा म्हणजे काय करा? TP स्कीममध्ये म्हटलं आहे की 40% जागा विशिष्ट वापरासाठी पाहिजे. आता ते विशिष्ट वापर कोणते आहेत? 10% जागा आपल्याला प्लेग्राउंड्स आणि अम्युनिटी स्पेससाठी ठेवायची आहे, प्लेग्राउंड्स आणि गार्डनसाठी ठेवायची आहे. तर आपण ती 10% जागा टोटल क्षेत्राच्या प्लेग्राउंड आणि गार्डनसाठी ठेवली पाहिजे. ही जर आपण जागा ठेवत असाल तर आपल्याला रेग्युलर 10% रिक्रिएशनल ओपन स्पेस ठेवण्याचं जर रेग्युलेशन आहे ते लागू होणार नाही, म्हणजे आपल्याला डबल टॅक्सेशन होणार नाही. दुसरी अट अशी आहे की आपण 15% जागा ही अम्युनिटी स्पेस म्हणून अथॉरिटीला हँडओव्हर करा. जर आपण ही अथॉरिटीला हँडओव्हर केल्यानंतर आपल्याला TDR रेग्युलेशनप्रमाणे जे काही त्याचं पोटेन्शियल आहे ते रिमेनिंग लँडवरती वापरता येईल. तिसरी कंडिशन आहे की अम्युनिटी, तुम्हाला रस्ते टाकावे लागतील TP स्कीमच्या एरियामध्ये, ते रस्ते 15%, 17%, 18% जे काही असतील तर 15% हे स्कीमला चार्ज होईल. स्कीमला चार्ज होईल म्हणजे काय होईल?
तर आपल्याला 15% FSI हा उर्वरित जागेवर मिळेल. आणि असं जर आपण स्कीम केली तर आपल्याला रेसिडेन्शियल झोनमधले जे फायदे आहेत ते सर्व फायदे उपलब्ध होतील. आपल्याला चेंज ऑफ झोनला जावं लागणार नाही आणि चेंज ऑफ झोनचा प्रीमियम भरावा लागणार नाही. तिसरी गोष्ट, आपण चेंज ऑफ झोनला गेला प्रीमियम भरायला जरी तयार असला तरी आपली जागा रेसिडेन्शियल झोनमध्ये होईलच याची शाश्वती नाही, जी गॅरंटी इथे देण्यात आलेली आहे. अथॉरिटीच्या दृष्टीने हा फायदा आहे की अथॉरिटीला जी जागा भविष्यात रेसिडेन्शियल झाली असती किंवा भविष्यात डेव्हलपमेंट झालेली असती ती आजच्या घटकेला पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे डेव्हलपरकडून करून मिळतं आणि 15% जागा अम्युनिटीसाठी मिळते, जे ते कोणत्या संस्थेला देऊ शकतात किंवा विकू पण शकतात अम्युनिटीसाठी. हा अथॉरिटीच्या दृष्टीने फायदा आहे. अशा प्रकारची विन विन करणारी ही एक प्रोव्हिजन जी आहे, जी पहिल्यांदा आपल्या रूलमध्ये आलेली आहे. नंतर टुरिस्ट होम, रिसॉर्ट, कॅम्पिंग ग्राउंड, ॲडव्हेंचर टुरिझम, इको टुरिझम, ॲग्रिकल्चर टुरिझम, मेडिकल टुरिझम, हे सर्व प्रकारचे प्रोजेक्ट आपण ॲग्रिकल्चर झोनमध्ये अलाव केलेले आहे. ज्याला 0.2 FSI असेल आणि वरचा FSI 1 पर्यंत 20% प्रीमियमनी असेल. या व्यतिरिक्त जे रिसॉर्ट एक हेक्टरच्या वरती आहे त्यांना बेस FSIच आपण 0.25 अलाव केलेला आहे. म्हणजे राज्यामध्ये अनेक ठिकाणी रिसॉर्ट येऊन टुरिझमला प्रोत्साहन मिळायला पाहिजे, आपल्या इकॉनॉमीला हातभार लागायला पाहिजे, या मागचा उद्देश आहे. युजेस परमिसिबल इन डेव्हलपमेंट प्लान रिझर्वेशन्स, पूर्ण लिस्ट दिली आहे कोणत्या रिझर्वेशनमध्ये काय काय अलाव होणार, किती % बिल्टअप एरिया होणार. एक महत्त्वाचा बदल झालेला आहे, तो बदल असा आहे की कोणत्याही पर्पजसाठी रिझर्वेशन असेल, बिल्टअप पर्पजसाठी किंवा नॉन बिल्टअप पर्पजसाठी, त्या रिझर्वेशनमध्ये स्कूलचं रिझर्वेशन आहे परंतु तुम्हाला अथॉरिटी लेवलला स्कूल नाही बांधायची, आपल्याला रिक्वायरमेंट वेगळीच आली आहे, ऑडिटोरियम बांधायची किंवा हॉस्पिटल बांधायची, तर आपल्याला जो पूर्वी 37 प्रोसिजरमधून जावं लागत होतं ते आता जावं लागणार नाही. आपल्याला फक्त एक अर्ज गव्हर्नमेंटला करायचा आहे की आम्हाला स्कूलऐवजी ऑडिटोरियम बांधायचं आहे. त्या अर्जाला गव्हर्नमेंटचा होकार आला की आपल्याला ते रिझर्वेशन ॲटोमॅटिक बदलणार आहे, आपल्याला दुसरी प्रोसिजर करण्याची आवश्यकता राहणार नाही. अशा प्रकारची तरतूद आपल्याकडे आलेली आहे. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजना वगैरे या योजना आपण ॲग्रिकल्चर झोनमध्ये अलाव आहेच. चॅप्टर 5 रिजनल प्लान एरियामधला चॅप्टर आहे. महत्त्वाच्या तरतुदी अशा आहेत की आपल्याला गावठाण क्षेत्रापासून 5000 पॉप्युलेशनच्या खाली पॉप्युलेशन असेल तर 500 मीटरपर्यंत परवानगी अनुज्ञा होणारा रेसिडेन्शियल किंवा रेसिडेन्शियलमध्ये जे युजेस आहे त्या युजेससाठी. 5000 वरती पॉप्युलेशन असेल तर 1.5 किलोमीटरपर्यंत आपल्याला रेसिडेन्शियल परवानगी अनुज्ञा होणार आहे विथ द पेमेंट ऑफ 15% प्रीमियम. या व्यतिरिक्तची एक तरतूद आलेली आहे की महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर किंवा महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर 2 किलोमीटर, नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर 1 किलोमीटर हद्दीपासून आणि नगरपंचायतीच्या क्षेत्राबाहेर 0.5 किलोमीटर हद्दीपासून, या ठिकाणी जर कोणता प्लान झाला नसेल, म्हणजे रिजनल प्लान आहे तो पण रिजनल प्लानमधला पेरिफेरल प्लान असतो किंवा ग्रोथ सेंटर प्लान असतो, असा प्लान झाला नसेल तर त्या ठिकाणी या क्षेत्रात गावठाण असो वा नसो संपूर्ण रेसिडेन्शियल किंवा रेसिडेन्शियल यूजसाठी परवानगी अनुज्ञा होईल. ही रिव्हॉल्युशनरी तरतूद असून आली आहे, कारण पेरिफेरीमध्ये विकास होतो परंतु त्या विकासाला परवानगी मिळत नसल्यामुळं ते अनऑथराईज रीतीने विकास होतो, तो ऑथराईज रीतीने व्हावा, नियमानुसार व्हावा, हे यामागची तरतूद आहे. कमिटेड डेव्हलपमेंट रिजनल प्लान एरियामध्ये ज्या काही कमिटेड डेव्हलपमेंट असतील आणि त्या आता विसंगत जरी असतील रिजनल प्लानचे ॲग्रिकल्चर झोनमध्ये असतील तरी त्या ज्या कमिटेड डेव्हलपमेंट आहे त्या त्या वापरासाठी प्रोटेक्ट करण्यात आलेल्या आहेत. स्टेशन एरिया डेव्हलपमेंट, रेल्वे स्टेशन असेल रिजनल प्लान एरियामध्ये, जसं गावठाणापासून 500 किंवा 1.5 किलोमीटरमध्ये परवानगी अनुज्ञा होते तसेच रेल्वे स्टेशन असेल त्या रेल्वे स्टेशनपासून 500 मीटरच्या आत रेसिडेन्शियल परवानगी अनुज्ञा करण्यात आलेली आहे विथ द पेमेंट ऑफ 30% प्रीमियम. यामध्ये फक्त स्टेशनच्या बाजूचा 100 मीटर एरिया आहे हा पार्किंग किंवा शॉप, म्हणजे स्टेशन संलग्न गोष्टीसाठी उपयोगात आणायचा आहे. RP एरियामध्ये
जी अम्युनिटी स्पेस आहे 4000 चौरस मीटरची जागा असेल किंवा त्यापेक्षा जागा असेल तर 10% अम्युनिटी स्पेस रिजनल प्लॅन एरियामध्ये सोडणं आवश्यक आहे. ती डेव्हलप करण्याची पद्धती ही ज्याप्रमाणे लोकल अथॉरिटी एरियामध्ये आहे, ओनरला अधिकार आहेत किंवा अथॉरिटीला कलेक्टरला ट्रान्सफर करत असतील तर त्या इन लिव ऑफ टी डी आर तिथे नाही आहे तर इन्सेंटिव्ह पैसा ट्रान्सफर करू शकतात अशा प्रकारची तरतूद आहे. इतर रिजनल प्लॅनमध्ये ज्या काही गोष्टी आहे, विशेष गोष्टी आहेत, त्या आपण यामध्ये नमूद केलेल्या आहेत. नंतर चॅप्टर 6 जो आहे तो आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय FSI. आपलं मला वाटते जे काही विश्व आहे त्या विश्वापैकी 50% विश्व हे FSI आणि मार्जिन्स यामध्ये अडकलेलं असतं. यामध्ये कंजेस्टेड एरियासाठी एक चॅप्टर एक टेबल दिलेला आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरियाला. कंजेस्टेड एरियामध्ये बिलो 9 मीटर रस्त्याला 1.5 FSI अनुज्ञा आहे आणि 9 मीटर आणि त्यावरती 2 FSI अनुज्ञा आहे. पूर्वी 1.5 FSI अनुज्ञा असायचा आणि आपण कमर्शियल करत असायचो तर 0.5 ॲडिशनल मिळायचा, असे मॅक्झिमम ठिकाणी असं रेग्युलेशन होतं. आता या कॉम्प्लिकेशनला आपण संपवलेलं आहे. आपण रेसिडेन्शियल करा, कमर्शियल करा, काही करा, आपल्याला 2 FSI बेसिक FSI मिळेल, त्यावरती 0.3 प्रीमियम मिळेल आणि TDR पोटेन्शियल जे आहे रस्त्यानुसार 0.33-0.7 राहील. टोटल पोटेन्शियल हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये 3 राहील. अदर रिमेनिंग अथॉरिटी एरियामध्ये हेच पोटेन्शियल बेसिक FSI सारखाच राहील. जसं ग्रामीण एरिया आहे किंवा SP एरिया आहे, या एरियामध्ये हे पोटेन्शियल मॅक्झिमम 2.5 होईल. ज्या रिजनल प्लॅनमध्ये TDRची तरतूद रिजनल प्लॅनमध्ये नाही आहे त्यामुळे TDRचा जो कॉलम आहे 0.1-0.2 हा कॉलम ऑपरेट होणार नाही आणि ऑपरेट न झाल्यामुळं ॲटोमॅटिक शेवटच्या कॉलममधला जो फिगर आहे 2.5 ऐवजी तो 2.3 होईल. आता हा बेसिक FSI प्रीमियम आणि TDR झाला. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपण आता पी लाईनमध्ये सर्व गोष्टी गणणार आहोत. ज्या गोष्टी फ्री ऑफ FSI मिळायच्या किंवा फ्री ऑफ FSI विथ पेमेंट ऑफ प्रीमियम मिळायच्या तशा गोष्टीला आता FSI टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे या गोष्टीला कॉम्पेन्सेशन करण्यासाठी हा ॲन्सेलरी FSI कॉन्सेप्ट आलेला आहे. ह्या ॲन्सेलरी FSI रेसिडेन्शियलसाठी 60% आणि कमर्शियलसाठी 80%. रेसिडेन्शियलसाठी 60% याला आम्ही काही कॅल्क्युलेशन्स केली, काही स्कीम्समध्ये एरिया मोजला किती येतो फ्री ऑफ FSI. काही ठिकाणी 40 येत होता, 45 येत होता, काही ठिकाणी 52% जात होता. लोकांची कोणतीही ओरड राहू नये याकरता आम्ही त्याला 60%ला पेक केलं. की 60% हा मिळेल म्हणजे एकही स्कीम अशी राहणार नाही की या 60%च्या वरती जाईल. तो हा कॉम्पेन्सेटरी FSI जो दिल्या गेलेला आहे. याला पुणे आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये 15% प्रीमियम लागणार आहे आणि राज्याच्या इतर भागात याला 10% एवढा प्रीमियम लागणार आहे. आता हा ॲन्सेलरी FSI काय आहे? ॲन्सेलरी FSI इज द ॲडिशनल FSI प्रपोज इन द डेव्हलपमेंट परमिशन इन्क्लुडिंग बेसिक प्रीमियम TDR इट्सेट्रा. म्हणजे आपल्याला बेसिक FSI जो आहे, जो बेसिक FSI आपण घ्याल, ज्या क्षणाला आपण बेसिक घ्याल त्या क्षणाला 60%चं लोडिंग आपल्याला अलाव होईल. जितका आपण घेतला त्याच्या 60%, आपण प्रीमियम घेतला पुढे त्याच्या 60%, TDR घेतला त्याच्या 60%. म्हणजे दिस इज ॲन्सेलरी टू मेन FSI. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण ओरिजिनल घेतो हा अलाव होत जाईल. याचे कॅल्क्युलेशन वेगळे करायचे नाही आहेत. पी लाईन एकच मोजायची आहे. म्हणजे साधारणतः कॅल्क्युलेशन कसे होतील? एरिया पी लाईन एरिया ऑन ऑल फ्लोअर्स 3000 स्क्वेअर मीटर. मग त्याच्यामध्ये खाली बायफर्केशन राहील. बेसिक FSI 1000, प्रीमियम FSI 200, TDR 300 आणि खाली राहील ॲन्सेलरी FSI इतका.
चेक फक्त एवढाच आहे की 1, 2, 3 ह्या ज्या गोष्टी आहे त्याच्या खालचा फिगर जो आहे 60% एक्सेल होता कामा नये. वेगळं मोजायचं नाही आहे. मला पहिलाच मी ॲन्सलरी किती घेणार हे सांगायचं नाही आहे, सांगायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला जे घेतलं त्याचं बायफर्केशन द्यायचं आहे. मिक्स यूज बिल्डिंग असेल तर आपल्याला एरियाज पी लाईन एरिया कवर्ड ऑन ऑल फ्लोअर असं झाल्याबरोबर 2 बायफर्केशन होतील, पी लाईन एरिया फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग रेसिडेन्शियल पार्ट, पी लाईन एरिया फॉर कमर्शियल पार्ट, त्याच्याखाली बेसिक प्रीमियम TDR ॲन्सलरी 60%, कमर्शियलच्या बाबतीत ॲन्सलरी 80%. याच्यासाठी कोणती कॅल्क्युलेशन वेगळे करायचे नाही आहेत. ॲन्सलरी FSI इज हॅविंग स्टेटस ॲज गुड ॲज बेसिक FSI. नो फर्दर कॅल्क्युलेशन आर रिक्वायर्ड टू बी डन फॉर दिस ॲन्सलरी FSI. दिस ॲन्सलरी FSI इज अप्लिकेबल टू एव्हरीवेअर इन एव्हरी प्रपोजल. जिथे कुठे FSI प्रीमियम FSI TDR हा शब्द नियमावलीत आला असेल त्यातला या ॲन्सलरीने साथ सोडली नाही, त्याला चिपकलाच आहे तो. म्हणजे आपण ॲग्रिकल्चर झोनशी जरी विचार केला तरी 0.2 आपल्याला मिळेल विदाऊट प्रीमियम, 0.2 सोबत त्या ॲन्सलरी आहे 60%. त्यामुळे 60% कुठे पण अलाव होणार आहे. त्याचं स्पष्टीकरण सेबल टेबल 6A खाली दिलेलं आहे. दिस ॲन्सलरी FSI शॅल बी अप्लिकेबल टू ऑल स्कीम इन ऑल झोन्स. त्यामुळे त्यामध्ये ॲम्बिग्युटी राहायची राहायचं काही कारण नाही. दिस याच्यात आपण पुन्हा हे पण क्लिअर करेल का, ज्या स्पेशल स्कीम्स आहे, दिस ॲन्सलरी FSI शॅल बी अप्लिकेबल टू अदर स्कीम लाईक TOD PMAY RTP RT MHADA एक्सेप्ट रिहॅब कॅम्पोनंट ऑफ SRA. इट इज अप्लिकेबल टू प्रिसेल कॉम्पोनंट ऑफ SRA बट नॉट टू रिहॅबल, बिकॉज कॅल्क्युलेशन ऑफ रिहॅब आर ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म, सो वी हॅव नॉट अप्लाइड दिस ॲन्सलरी टू दॅट एरिया अँड देर इज ऑल्सो नो रिलेवन्स टू अप्लाय इट टू दॅट एरिया. युटिलायझेशन इज ऑप्शनल इन केस ऑफ कंपोजिट बिल्डिंग, मी आपल्याला सांगितलंच आहे. कंजेस्टेड एरियामध्ये मार्जिन्स फार कमी करण्यात आलेले आहेत. 6 मीटरच्या खाली रस्ता असेल तर फ्रंट मार्जिनची आवश्यकता नाही. मिक्स यूज असेल तर मात्र आपल्याला 1.5 मीटरची आवश्यकता आहे. 6 मीटर ते 12 मीटरपर्यंतच्या रस्त्याला 1 मीटर फ्रंट मार्जिन आणि 2 मीटर मिक्स यूजसाठी, आणि 12 मीटरच्या वरची जे रस्ते आहेत कंजेस्टेडमध्ये त्याला 2 मीटर फ्रंट मार्जिन आणि 2.5 मीटर मिक्स यूजसाठी फ्रंट मार्जिन लागेल. साईड आणि रिअर मार्जिन 1000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटपर्यंत साईड आणि रिअर मार्जिनची कोणतीही आवश्यकता ठेवण्यात आलेली नाही कंजेस्टेड एरियामध्ये. परंतु 1000च्या वरती आणि 4000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आपला असेल तर आपल्याला साईड मार्जिन्स ह्या 1 मीटर कमीत कमी ठेवाव्या लागतील. 4000 चौरस मीटरच्या वरचा प्लॉट असेल तर आपल्याला ज्या मार्जिन्स लागतील त्या नॉन कंजेस्टेडप्रमाणे लागतील. या ज्या मार्जिन्स आहे या मार्जिन्स आपल्याला 15 मीटर हाईटपर्यंत चालू आवश्यक असतील आणि 15 मीटरच्या वरती आपल्याला स्टेपिंगची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे किंवा 1 मीटर जास्त ठेवावं लागेल. ते 1 मीटर जास्त आपण ग्राउंडपासून पण ठेवू शकता 1 च्या ऐवजी 2 मीटर, किंवा वरच्या फ्लोअरलासुद्धा आपण स्टेपिंग करू शकता. ज्या पब्लिक सेमी पब्लिक एज्युकेशनल बिल्डिंग आहे मेडिकल बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या बाबतीत 3 मीटर सर्व बाजूने मार्जिन लागेल, आणि स्पेशल बिल्डिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला 6 मीटर मार्जिन लागेल. स्पेशल बिल्डिंगच्या बाबतीत कंजेस्टेड एरियामध्ये सुद्धा 6 मीटर मार्जिनची आवश्यकता आहे. नंतर नॉन कंजेस्टेड एरियाचा टेबल आहे ज्यामध्ये आपण मार्जिन दिलेले आहेत. प्लॉटेड डेव्हलपमेंट असेल किंवा एक्झिस्टिंग प्लॉट असेल तर त्याला कोणते नियम लागतील, हा जो आहे हा टेबल आपल्याला रस्ता रुंदीप्रमाणे वाचावं लागणार आहे. रस्ता रुंदी लेफ्ट टू राईट वाचायचा आहे. रस्त्याच्यानुसार ज्या काही गोष्टी आहे मार्जिन्स वगैरे त्या रस्त्याच्या रुंदीनुसार लागू होणार आहे, प्लॉट साईजनुसार त्या लागू होणार नाहीत, रस्त्याच्या रुंदीनुसार लागू होणार आहेत. आपण यामध्ये सिरियल नंबर 1 आणि सिरियल नंबर 2 मध्ये फरक बघाल की रोड विड्थ ऑफ 30 मीटर अँड अबव इन लोकल अथॉरिटी एरिया, आणि त्याच्याखाली सिरियल नंबर 2 आहे
इन केस ऑफ आरपी एरिया नॅशनल अँड स्टेट हायवे, इन केस ऑफ रिजनल प्लॅन एरिया नॅशनल अँड स्टेट हायवे. आता अथॉरिटी एरियाच्या लेवलला नॅशनल आणि स्टेट हायवेची एक कॅटेगरी आलेली नाही, ती आलेली नाही म्हणजे ती आवश्यकता नाही म्हणून आलेली आहे. कारण एक वर्षापूर्वी शासनाने आपल्याला गव्हर्नमेंट रिझर्वेशन निर्गमित केलं आहे की जे नॅशनल आणि स्टेट हायवेज अथॉरिटी लोकल अथॉरिटी एरियातून पास होतात त्यांचा नॅशनल आणि स्टेट हायवेचा दर्जा संपुष्टात येईल. त्यांना लोकल अथॉरिटी एरियामध्ये नॅशनल आणि स्टेट हायवेचा दर्जा राहणार नाही. त्यामुळे आपल्याला या सिरियल नंबरला एकला आपण म्हटलं आहे की रोड विड्थ ऑफ 30 मीटर अँड अबव इन लोकल अथॉरिटी एरिया, ज्याला मिनिमम प्लॉट साईज 450 वीट एवढी राहील, हे नवीन लेआउट होतात त्याच्यासाठी राहील. आता जुन्या एखाद्या ठिकाणी सबस्टँडर्ड प्लॉट असेल, 450 खाली असेल, 300 असेल, तरी त्याला या नियमाप्रमाणे परवानगी अनुज्ञा होईल. फक्त त्याला पुढच्या टेबलमधल्या फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिन फॉलो करणं आवश्यक आहे. या तीन मार्जिनप्रमाणे आपण हाईट दिलेली आहे 15 मीटर, एक्सक्लुडिंग 2 फ्लोअर्स ऑफ पार्किंग 6 मीटर, एवढी इमारत या 3 मीटरप्रमाणे करता येईल. याचा अर्थ याच्यापेक्षा मोठी इमारत उंच इमारत करता येत नाही असा नाही, यापेक्षा उंच इमारत करता येईल. आपल्याला H/5 पुढे जो फॉर्म्युला दिला आहे तो मार्जिनच्या बाबतीत फॉलो करायचा आहे. तो फॉलो केल्यानंतर आपल्याला उंच इमारतसुद्धा करता येईल. आपण जे काही लोकांची ऐपत आहे त्यानुसार आपण प्लॉट साईज एकदम रस्त्यानुसार प्लॉट साईजला खाली गेलेलो आहे. रो हाऊसिंग ऑन रोड्स ऑफ 10 मीटर 30 मीटरपर्यंत प्लॉट साईज आपण गेलो आहे. याच्या पुढचाही एक क्लॉज आहे जो आपल्याला रोड प्लॉट साईज या 20 मीटरपर्यंतसुद्धा अलाव करतो. यामध्ये फ्रंट मार्जिन 2.25 आणि साईड मार्जिन 1.5. या 1.5 मार्जिन्स फॉर बिल्डिंग G+2 ऑर Street+2 या स्ट्रक्चरला यापर्यंत उंचीचं बांधकाम अनुज्ञेय होणार आहे 1.5 मीटरप्रमाणे. परंतु यापेक्षा उंच इमारत आपल्याला करायची असेल तीसुद्धा अलाव आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युला जो आहे मार्जिनचा H/5 हा वापरायचा आहे. अदर बिल्डिंगच्या बाबतीत मेडिकल हॉस्पिटल क्लिनिक या सर्व बाबतीत 6C टेबलला दिलेल्या गोष्टी नेहमी प्रॉब्लेम व्हायचा की हॉस्पिटल बिल्डिंग म्हटलं की 6 मीटर मार्जिन इन्सिस करायचं, मॅटर्निटी होम अनेक गोष्टी याच्या. आता आपण म्हटलं आहे की हॉस्पिटल बिल्डिंग त्याला हॉस्पिटल म्हणू द्या काही पण म्हणू द्या, ती जर नॉन स्पेशल बिल्डिंग असेल तर ती 7.5-9 मीटर कार्पोरेशन एरियामध्ये 9 मीटर रुंद रस्त्यावर अनुज्ञेय होईल आणि त्याला साईड मार्जिन 3 मीटर लागेल, रिअर मार्जिन 3 मीटर लागेल. आणि ती जर स्पेशल होत असेल तर त्याला 6 मीटर लागेल. एवढे आपण क्लिअर याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे. नंतर मार्जिनचा फॉर्म्युला H/5 आपण दिलेला आहे. H/5 6 मीटरची पार्किंग स्ट्रीट आपल्याला पार्किंग 2 स्टील ज्या आहे त्या आपल्याला एक्झम्प्ट केलेल्या आहे फॉर कॉम्पिटिशन ऑफ हाईट फॉर द पर्पजेस ऑफ मार्जिन. मार्जिन ही किती पण जास्त लागेल तरी या ही प्लॉट बाउंड्रीपासून 12 मीटरपेक्षा जास्त लागणार नाही, याचा आपण स्पेसिफाय केलेला आहे. डेड वॉल असेल तर त्या मार्जिन रिड्यूस करता येईल Y1 मीटर आणि त्या 6 मीटरपर्यंत स्पेशल बिल्डिंगच्या बाबतीत आणि 3 मीटरपर्यंत नॉन स्पेशल बिल्डिंगच्या बाबतीत आपल्याला रिड्यूस करता येईल अशी तरतूद केली आहे. रिडेव्हलपमेंट ऑफ बिल्डिंग असेल तर साईड मार्जिन ही 6 मीटर साईड मार्जिन आपल्याला 45 मीटर हाईटपर्यंत लागेल अशी सुद्धा तरतूद आहे. याच व्यतिरिक्त आपण तरतूद केलेली आहे की स्टेप मार्जिन पण आपल्याला अलाव आहे की आपण ज्या मार्जिन आवश्यक आहे त्या पुढच्या वरच्या मजल्यावरती सोडू शकता. फक्त स्पेशल बिल्डिंग असेल तर आपल्याला 6 मीटर मार्जिन ही ग्राउंड फ्लोरवर सोडायला लागेल आणि 11 मीटर आवश्यक असेल तर 5 मीटर आपल्याला वरच्या फ्लोरवरती जिथे आवश्यक आहे तिथे सोडता येईल. डिस्टन्स बिटवीन 2 बिल्डिंग जी काही हायर हाईट असेल इमारतीची त्याचं साईड मार्जिन ही डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग राहील. ही नॉन कंजेस्टेड एरियामध्ये आपल्याला बेसिक एपीएसआय 1.1 देण्यात आलेला आहे आणि प्रीमियम एपीएसआय 0.5, मॅक्झिमम परमिसिबल TDR लोडिंग 1.4 अँड मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल हे 3 देण्यात आलेलं आहे. यावरती हे कॉर्पोरेशनचं आहे, नॉन कॉर्पोरेशनला
आपल्याला 2.5 पोटेन्शियल आहे आणि हे जे काही यावरती अँसिलरी FSI यूज होणार आहे, TDR किंवा प्रीमियमला कोणताही प्रायोरिटी देण्यात आलेली नाही. ज्या ओनरला जे पाहिजे असेल, TDR युटिलाइज करायचं असेल किंवा प्रीमियम FSI युटिलाइज करायचं असेल, ती त्याला मुभा देण्यात आलेली आहे. प्रीमियम रेट हा 35% आहे. रेग्युलर प्रीमियम FSI-साठी प्रीमियम रेट 35% ऑफ द ESR आहे. जिथे SRA स्कीम्स आहे किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट आहे किंवा अम्युनिटी TDR आहे, त्या ठिकाणी जो काही क्वांटम TDRs आहे, त्यापैकी 30% क्वांटम हा यामधून जनरेट झालेला TDR आहे, त्यासाठी वापरावं लागणार आहे. ज्या ठिकाणी या स्कीम नाही, त्या ठिकाणी हा 30%चं ऑब्लिगेशन आहे, ते आपल्याला वापरत येणार नाही. ग्रीन बेल्ट असेल नदीच्या बाजूला, त्याचासुद्धा आपण FSI युटिलाइज करू शकणार आहे रिमेनिंग लँडवरती, प्रोव्हाइडेड ट्रीजचं आपण 100 trees पर हेक्टरचं प्लांटेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या ती झाडं जी आहे ती 1 वर्षापर्यंत आपण जगवली असली पाहिजेत बिफोर गिविंग द ऑक्युपेशन सर्टिफिकेट, अशा प्रकारची तरतूद आहे. कॉम्पिटिशन ऑफ बिल्ट अप एरिया मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण P-line एरिया आता कॅल्क्युलेट होणार आहे. एक्सक्लुजन ऑफ स्ट्रक्चर, पार्किंगची ही स्ट्रक्चर जी आहेत किंवा वॉटर टँक आहेत, अशा प्रकारची गोष्टी फक्त आता FSI-मधून एक्झम्प्ट आहे. बाकी सर्व प्रकारच्या गोष्टी आता FSI-मध्ये P-line-मध्ये गणल्या जाणार आहेत. हाईट ऑफ बिल्डिंग पिंपरी चिंचवड पुणे आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन MMR-मध्ये हाईटला कोणतेही रिस्ट्रिक्शन नाही. फायर डिपार्टमेंट ज्याला NOC देईल ती हाईट आता अलाव होणार आहे. इतर कॉर्पोरेशनमध्ये 70 meters आणि उर्वरित भागामध्ये 50 meters हाईट अलाव होणार आहे. बिल्डिंग हाईट अप टू 24 meters ही कोणत्याही रस्त्यावरती लहान रस्त्यावरती अलाव होणार आहे. परंतु 24 meters वरची बिल्डिंग ही 12 meters रस्ता असणं आवश्यक आहे. 12 meters रस्त्यावरती 100 meters 150 meters किती पण हाईटची बिल्डिंग ही अलाव होणार आहे. एक नवीन कॉन्सेप्ट आणलेला आहे रिक्रिएशनल फ्लोअर. ही उंच इमारती येऊ घातल्या आहेत. इमारतीतील लोकांना रिक्रिएशनसाठी यायचं असेल तर त्याला ग्राउंड फ्लोअरला यायला लागतं आणि ग्राउंड फ्लोअरला येण्यासाठी लिफ्टची एजा जी होते त्यामध्ये एनर्जी फार वेस्ट होते. तर हे रिक्रिएशनल गोष्टी आपण अधेमध्येच जर इमारतीच्या उपलब्ध करून दिल्या तर लिफ्टच्या एजा करण्यासाठी जी एनर्जी लागते, एनर्जी वाया जाते, ती वाचेल. हा उद्देश ठेवून एक आपण रिक्रिएशनल फ्लोअरची तरतूद केली आहे. हा रिक्रिएशनल फ्लोअर 30 meters ते 50 meters उंच इमारतीसाठी एक आणि त्यावरील 50 टप्प्यामध्ये एक अलाव होणार आहे. 4.5 रिक्रिएशनल फ्लोअर राहणार आहे. तो रिक्रिएशनल फ्लोअर P-line एरियामध्ये कॉम्पूट होणार नाही, म्हणजे FSI-मध्ये कॉम्पूट होणार नाही. त्यामध्ये स्विमिंग पूल किंवा इतर करमणुकीच्या कोणत्याही गोष्टी आपण करू शकू. आणि फक्त काही कन्स्ट्रक्शन झाली, म्हणजे चेंजिंग रूम आहे किंवा टॉयलेट्स आहे, तर ही कन्स्ट्रक्शनच P-line-मध्ये येणार. बाकी हा फ्लोअर P-line-मध्ये येणार नाही. ही अशा चांगल्या प्रकारची हायर हाईटच्या इमारतीसाठी आपण तरतूद केलेली आहे. इथपर्यंत मला वाटते आता चॅप्टर 7 आपल्याला करायचा होता कम्प्लीट, परंतु आपला कार्यक्रम थोडा लांबल्यामुळं आपण करू शकलो नाही. दुसऱ्या आफ्टरनून सेशनसुद्धा मी घेणार आहे आपल्याला, जे काही 3-4 chapters आहे, तर त्या चॅप्टरच्या संलग्न आपण हा चॅप्टर 7 घेऊ ॲडिशनल FSI-चा. आता आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील त्यासाठी आपण फोरम 15 मिनिटासाठी ओपन करतो आहे, जेणेकरून आपल्याला जेवायला पण वेळ होणार नाही. थँक्यू. चलो थँक्यू वन्स अगेन. इट्स युअर टुडेज होस्ट अँड दोस्त प्रणव भांबुरे. अगेन सेशन स्टार्ट करते, जैसे मैंने पहले कहा था कि क्वेश्चन एंड आंसर सेशन होगा, लेकिन वो पूरा जैसे अभी भुक्ते सर का सेशन जारी है तो वो सेशन पूरा कंप्लीट करते हैं, उसके बाद क्वेश्चन एंड आंसर लेते हैं. आपके पास जो भी क्वेश्चंस है वो आप चाहिए तो नोट डाउन करके रखिए. पूरा जब भुक्ते सर का सेशन कंप्लीट होगा उसके बाद क्वेश्चन एंड आंसर लेते हैं. वन मोर थिंग, आपके लिए एक नंबर मुझे आपको देना है, बिकॉज ये क्रेडाई MCHI कल्याण डोंबिवली यूनिट एंड कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन
ये दोनों की तरफ से आज का ये इवेंट यहाँ पे ऑर्गेनाइज किया गया है, सेमिनार ऑर्गेनाइज किया गया है। तो आप जानते हो अभी KDMC ने एक हेल्पलाइन डिक्लेयर किया है इल्लीगल होम के लिए, यानी आपको अगर परचेस करना है तो आप डेफिनेटली उसमें चेक कर सकते हो कि जो भी परचेस करने जा रहे हो वो इल्लीगल है या नहीं, वो आपको वो नंबर पे पता चलेगा। तो टेक डाउन दैट नंबर 1800-233-7295, अगेन 1800-233-7295, ये हेल्पलाइन नंबर है कॉरपोरेशन की, KDMC की। तो इसके ऊपर आप कंफर्म कर सकते हो कि ये जो हम लोग परचेस करने जा रहे हैं वो लीगल है और इल्लीगल। तो ये नंबर याद से लीजिए और अगर किसी को अगर दे सकते हो तो आप डेफिनेटली यू कैन शेयर। ओके, अगेन आई रिपीट द नंबर 1800-233-7295, 1800-233-7295। सो प्लीज नोट डाउन दिस नंबर। ओके, और वन मोर थिंग, फर्स्ट सेशन में हमारे गेस्ट ऑफ ऑनर कमिश्नर ऑफ KDMC, उन्होंने कहा था कि अगर आपकी कोई सजेशंस हो तो यू आर मोस्ट वेलकम। तो अगर कोई सजेशन देना चाहता है तो जस्ट नोट डाउन, एक पेपर पे आप अपना सजेशन लिख के हमारे पास भेज सकते हो, जो आपको देना है अपने हिसाब से, जो भी आप चेंजेस चाहते हो या जो भी सजेशन आपका हो वो आप एक पेपर पे नोट डाउन करके हमारे पास यहाँ पे भेज सकते हो। यू आर वेलकम। चलो, तो पुट योर हैंड्स टुगेदर अगेन प्रकाश भुगते सर, पुट योर हैंड्स टुगेदर फॉर प्रकाश भुगते सर, जॉइंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लानिंग कोकण डिविजन। भुगते सर, सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा। FSI नंतरचा पुढचा चॅप्टर 6, नंतर पुढचा चॅप्टर 7 आहे, यामध्ये आपल्याला जे रेग्युलर प्रीमियम घेऊन करायच्या नाही आहेत गोष्टी किंवा TDR घेऊन करायच्या नाही आहेत, परंतु ज्या गोष्टी समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि त्या कमी कॉस्टवर येणं अपेक्षित आहे अशा गोष्टींसाठी जो FSI मिळेल, जास्तीचा FSI मिळेल, त्याबाबत या चॅप्टरमध्ये सर्व नमूद आहे। जसं एज्युकेशन, मेडिकल इन्स्टिट्यूशनल, स्टार कॅटेगरी हॉटेल्स, बिल्डिंग ऑफ गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफिसेस, रिलिजियस बिल्डिंग, यात्री निवास, बेसिक शेल्टर फॉर अर्बन पुअर किंवा स्टुडंट हॉस्टेल, वर्किंग वुमेन्स हॉस्टेल, वर्किंग मेन हॉस्टेल, या सर्व गोष्टी याला आपल्याला रेग्युलर प्रीमियम न घेता किंवा TDR न घेता जो बेस FSI 1.1 आहे त्यावरती रोडच्या पोटेन्शियल प्रमाणे जे 3 किंवा 2.5 अलाऊ आहे ते अत्यंत कमी प्रीमियमनी उपलब्ध करून दिलेला आहे। जसं आपण उदाहरण घेतल्यास प्रायमरी शाळेसाठी हा प्रीमियम 5% आहे आणि इतर बाबीसाठी 10%, 15% अशा प्रीमियमनी या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। तसेच रस्त्याचं जिथे रोड वाढणी, रिजनल प्लान ग्रामीण एरिया असो की डेव्हलपमेंट प्लान एरिया असो, आपल्याला रोड वायरिंग केल्यानंतर त्याचा सर्व्हिस रोड जरी असेल तर या सर्व याचा FSI तो अलाव होणार आहे आणि याचं प्रमाण जे राहणार आहे ते TDR रेग्युलेशन प्रमाणे जे आपल्याला मिळतं त्या प्रमाणात आपल्याला या सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहे रिमेनिंग लँडवरती। गव्हर्नमेंटचे स्टॉप क्वार्टर्स आहे त्यासाठी सुद्धा 2.5 आणि 3 FSI तरतूद करण्यात आलेली आहे। ज्या म्हाडा स्कीम्स आहे, म्हाडाच्या स्कीमचं रिडेव्हलपमेंट आहे, ते रिडेव्हलपमेंट हे 2.5 FSI आणि न्यू स्कीम्स ऑफ म्हाडा या 2.5 FSI किंवा मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल जे काही अलाऊ आहे रस्त्याप्रमाणे त्या FSI तेवढा FSI अलाऊ होणार आहे। हा 2.5 जो FSI आहे तो पुन्हा 3 FSI करण्या बाबतचं नोटिफिकेशन शासनाने जारी केलेलं आहे सजेशन ऑब्जेक्शनसाठी, ते मंजूर झाल्यानंतर महाड्याच्या स्कीमना 2.5 ऐवजी 3 FSI मिळेल, या 3 FSI ॲन्सलरी FSI-सुद्धा अलाऊ होणार आहे। रिडेव्हलपमेंट ऑफ ओल्ड डिलॅबरेटेड अँड डेंजरस बिल्डिंग, प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक नगरपालिकेमध्ये उपस्थित होणारा प्रश्न, ज्या इमारती जुन्या आहेत
ज्याला अथॉरिटीनी पाडण्याची नोटीस दिली आहे त्या डेंजरस असल्यामुळं, किंवा ज्या इमारती नॅचरल कॅलॅमिटीमध्ये पडलेल्या आहेत किंवा पडाव्यास आलेल्या आहेत, किंवा ज्या इमारती या दोन्ही कॅटेगरीमध्ये बसत नाही परंतु ज्यांचं आयुष्य 30 वर्ष झालेलं आहे, अशा इमारतींचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल, सोसायटीच्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल, तर आपल्याला जो काही एक्झिस्टिंग एरिया आहे त्यावरती 10% इन्सेंटिव्ह अलाव करण्यात आलेला आहे. 10% इन्सेंटिव्ह एक्झिस्टिंग एरियावरती, किंवा प्रत्येक टेनामेंट आणि फ्लॅटला 10 स्क्वेअर मीटर, यापैकी जो जास्त असेल तो इन्सेंटिव्ह म्हणून अनुज्ञ होणार आहे. हीच तरतूद आता शासनाने पुन्हा रिपब्लिश केली आहे आणि त्यामध्ये 10% इन्सेंटिव्ह ऐवजी 30% इन्सेंटिव्ह देण्यात येईल असं प्रसिद्धीकरण केलेलं आहे. ते जेव्हा 2-3 महिन्यात मंजूर होईल तेव्हा रिडेव्हलपमेंटच्या इमारतींना 30% FSI अनुज्ञ होईल. 30% FSI अनुज्ञ होईल म्हणजे जो काही 1.1 बेसिक FSI आहे त्यामध्ये जो काही एक्झिस्टिंग एरिया आहे त्याच्या 30% ॲड होईल, म्हणजे तो FSI बेस FSIचं कॅपिंग हे वरती जाईल, त्यावरती ॲन्सिलरी FSI हा अनुज्ञ होणार आहे. ज्या इमारतीमध्ये 27.87 300 स्क्वेअर फुटाच्या कमी आकाराची टेनामेंट आहे, सिंगल रूम आहे, समजा 10 स्क्वेअर मीटर आहे, तर त्या इमारतीमध्ये आपल्याला 27.87 द्यावं लागणार आहे मिनिमम एरिया जो काही रिहॅबमध्ये होईल त्याला. आणि 27.87 - 10 स्क्वेअर मीटर ही जी गॅप आहे तीसुद्धा आपल्याला इन्सेंटिव्ह FSIमधून मिळणार आहे. टेनंटेड बिल्डिंगच्या बाबतीत हाच इन्सेंटिव्ह हा 50% आहे. ज्या ठिकाणी टेनंटेड इमारती असतील त्या ठिकाणी 50% इन्सेंटिव्ह मिळेल. मिक्स टेनंटेड आणि ओनर ऑक्युपाईड किंवा सोसायटी ऑक्युपाईड इमारती असतील तर त्याचं प्रमाण टेनंटेडच्या बाबतीत 50% लागेल आणि एक्झिस्टिंग सोसायटी ओनर जे आहे त्यांच्या बाबतीत 10% सध्या आणि नंतर 30% असं लागेल. प्रधानमंत्री योजना आपण सर्वांना माहिती आहे. प्रधानमंत्री योजने ही केंद्राने आपल्याला मॅन्डेट दिलं होतं म्हणून आपण ही योजना राज्यामध्ये राबवली. तर राज्याची अशी योजना का असू नये असा प्रश्न उपस्थित झाला, त्यामुळे आपण राज्याची एक EWS LIG ग्रुपसाठी एक योजना दिली आहे ज्यामध्ये कोणी ओनर जर 30 स्क्वेअर मीटर आणि 50 स्क्वेअर मीटर बिल्टअप एरियाचे टेनामेंटचं साहेब आहे ज्यामध्ये कॉमन एरिया अंतर्भूत असणार नाही तयार करत असेल आणि त्यापैकी 40% टेनामेंट हे 25-30 स्क्वेअर मीटर बिल्डअप एरियाचे असतील तर त्याला मॅक्झिमम पोटेन्शियल जे आहे म्हणजे बेस FSI 1.1 वरची जे पोटेन्शियल आहे रोड रस्ता रुंदीनुसार 2.5 किंवा 3 ते पोटेन्शियल 15% प्रीमियमनी मिळेल अशा प्रकारे ही तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. टोटल जो लँड कॉम्पोनंट छोट्या घरांना चार्ज होतो त्याची किंमत कमी करावी या मागचा उद्देश आहे, जेणेकरून फ्लॅट्स हे अफोर्डेबल लिमिटमध्ये गरीब लोकांना मध्यमवर्गीयांना मिळतील. ही योजना जर ॲग्रीकल्चर झोनमध्ये आपल्याला करायची असेल तर ॲग्रीकल्चर झोनमध्ये 1 FSI विदाउट प्रीमियम एनी प्रीमियम मिळेल, म्हणजे 1 FSI आपल्याला ही स्कीम करता येईल. या 1 FSI 60% ॲन्सलरी FSI आपल्याला अलाव होईल. प्रधानमंत्री योजना आणि या योजनेमध्ये 2-3 फरक आहेत की प्रधानमंत्री योजनेला आपल्याला एक इंटरमिजिएट अथॉरिटी आहे हाऊसिंग बोर्ड वगैरे, या योजनेमध्ये तशी अथॉरिटी नाही. प्रधानमंत्री योजनेमध्ये आपल्याला जे काही मिळतं त्याला प्रीमियम भरावं लागत नाही, या योजनेमध्ये आपल्याला 15% प्रीमियम भरावा लागतो. प्रधानमंत्री आवास योजना ॲग्रीकल्चर झोनमध्ये कॉर्पोरेशन लिमिटपासून 2 किलोमीटरच्या आत आणि नगरपालिका लिमिटपासून 1 किलोमीटरच्या आत अलाऊ आहे, वेरॅज ही योजना राज्यामध्ये ॲग्रीकल्चर झोनमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अलाऊ आहे. डेव्हलपमेंट ऑफ IT एस्टॅब्लिशमेंट
यामध्ये 200% ॲडिशनल एपेसायची कुणी आय टी एस्टॅब्लिशमेंट करत असेल तर 200% ॲडिशनल एपेसाय तो पण 1.1 वरती आणि 20% प्रीमियमनी अलाव करण्यात आलेलं आहे. बायोटेक्नॉलॉजी पार्कसुद्धा जास्त एपेसायनी 20,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असावा आणि त्यावरती जास्त एपेसाय 100% जास्त एपेसाय मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रीन बिल्डिंगला इन्सेंटिव्ह, जर आपलं 3 स्टार कॅटेगरीचं रेटिंग असेल तर आपल्याला 5% इन्सेंटिव्ह, 4 स्टारचं असेल तर 3 स्टारचं असेल तर आपल्याला 3%, 4 स्टारचं असेल तर 5% आणि 5 स्टारचं असेल तर 60% इन्सेंटिव्ह ग्रीन बिल्डिंगसाठी अलाव करण्यात आलेला आहे. बिल्डिंग्ज ऑफ स्मार्ट फायनान्शियल टेक्निकल सेंटर्स, आपलं खूप ठिकाणी आता फायनान्शियल सेंटर्स येऊ घातलेले आहेत, त्या फायनान्शियल सेंटर्सनासुद्धा 200% जास्त एफएसआय देण्याची आपण तरतूद केलेली आहे आणि त्यासाठी प्रीमियमचा दर हा 30% ठेवण्यात आलेला आहे. हे फायनान्शियल सेंटरचे जे आहे ते 18 मीटरवरती मिनिमम रस्ता लागेल आणि या कमिटी जी आहे कमिटीने ते फायनान्शियल सेंटर अप्रूव्ह करायला पाहिजेत अशा प्रकारची तरतूद आहे. नेक्स्ट हा सातवा चॅप्टर होता जिथे एफएसआयचा विषय संपतो. नंतर आपले पुढचे चॅप्टर्स आहेत पार्किंग, नंतर बिल्डिंग रिक्वायरमेंट्स, काही स्पेसिफिक कॅटेगरीसाठी प्रोव्हिजन्स ते आपण बघू. पार्किंग, लोडिंग अँड अनलोडिंग चॅप्टर, यामध्ये महत्त्वाचे बदल, पूर्वी सायकल पार्किंगची आवश्यकता होती आता सायकल पार्किंगची आवश्यकता नाही. आपल्याला कार आणि स्कूटर मोटरसायकल आणि जिथे ट्रान्सपोर्ट व्हेकल लागतात ते ट्रान्सपोर्ट व्हेकल जिथे लोडिंग अनलोडिंग स्पेसेस लागतात त्यांच्यासाठी वेगळा साईज असा साईज आपण नमूद केलेला आहे. हे किती फ्लोअरला आपण पार्किंग करू शकू, पार्किंगची मिनिमम हाईट 2.4 मीटर राहील, मॅक्झिमम हाईटला मुभा देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण जे काही पार्किंग वर्कआउट होणार आहे जसे मी तक्ते मागे सांगितले होते आपल्याला की हा स्टँडर्ड तक्ता, या स्टँडर्ड तक्त्याप्रमाणे आपल्याला या फॅक्टरप्रमाणे पार्किंग वर्कआउट करून ती पार्किंग रिक्वायरमेंट बिल्डिंगसाठी असणार आहे. आणि या जी काही रिक्वायरमेंट येईल त्याच्यावरती 50%पेक्षा जास्त जर आपण पार्किंग प्रोव्हाइड करत असाल तर आपल्याला प्रीमियम चार्ज होणार आहे. पूर्वी मॅक्झिमम किती आपण पार्किंग प्रोव्हाइड करायचं याला काही बंधन नव्हतं, परंतु पार्किंगच्या व्यवस्था जास्त असल्यामुळे गाड्याची संख्या वाढते असा काही विचार काही लोकांमध्ये आला त्यामुळे हे 50%चं रिस्ट्रिक्शन आणण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा लोकांना पार्किंग रिक्वायरमेंट अशी असते की फार व्हेरीड असते, त्याचं तुम्ही एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करणं पण फार कठीण असते, त्यामुळे आम्ही यामध्ये काही शिथिलता दिलेल्या आहेत की आपल्याला पार्किंग जास्त होत असेल तर आपण कमी कसं करू शकता किंवा पार्किंग कमी होत असेल तर ते जास्त करू शकता, त्या शिथिलता अशा प्रकारच्या आहेत. कंपोजिट पार्किंग, आपली जे काही रिक्वायरमेंट येते तर ती एक कार आणि 2 स्कूटर आपण कंबाईन दाखवू शकाल, म्हणजे 2.5 बायचा 5 आपण एक साईज घेतला त्याच्या बाजूला 2.1 2.1 आपण साईडला दाखवू शकाल किंवा बॉटमला दाखवू शकाल आणि एकत्रच मिळून आपल्याला मॅन्युअरिंग स्पेक्स एक लागेल, म्हणजे प्रत्येक व्हेकलला वेगळी मॅन्युअरिंग स्पेक्स लागणार नाही, त्याला आपण कंपोजिट पार्किंग म्हटलेलं आहे. दुसरा एक ऑप्शन असा आपण दिलेला आहे की आपण 6 स्कूटर जी काय आपण आपली रिक्वायरमेंट येते तर आपण 6 स्कूटर कॅन बी कन्व्हर्टेड टू 1 कार पार्क, म्हणजे आपल्याला 24 स्कूटर आल्या आणि 24 स्कूटरची आपली रिक्वायरमेंट नाही तर आपण त्याला 4 पार्कमध्ये कन्व्हर्ट करू शकता. तो कन्व्हर्शनचा तक्ता आपल्या नकाशावरतीच येईल, इतकी रिक्वायरमेंट, इतक्या कार, इतक्या स्कूटर आल्या, कन्व्हर्टेड टू अशी आपली रिक्वायरमेंट मिळेल. मग त्या एका कारला एकच मॅन्युअल स्पेस लागते, म्हणजे जिथे
जे काही पार्किंग वर्कआउट होत आहे ते पार्किंग हायर साईडला जात आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे ते रिड्यूस करू शकता. ज्यांना पार्किंग जास्त पाहिजे आहे आणि 50 कॅप पण आपण ओलांडायला नको त्यांनी 6 स्कूटर 24 स्कूटर सरळ दाखवायची आणि मॅन्युअल स्पीड दाखवायची तर त्याला ॲटोमॅटिकली तेवढं जास्त पार्किंग कार पार्क व्हेकल पार्किंग स्पेस किंवा स्कूटर पार्किंग स्पेस मिळू शकते. रॅम 2 रॅम आपल्याला द्यायचे आहेत अपोजिट साईडला किंवा 1 रॅम 6 मीटरचा चालेल परंतु 1000 स्क्वेअर मीटरचे प्लॉट असतील तर त्याला आपल्याला 1 रॅम दिला तर चालेल. जर आपलं बेसमेंटमधलं पार्किंग हे कार पार्किंग आहे तर आपल्याला 1 रॅम 3 मीटरचा चालेल आणि बेसमेंटमधलं पार्किंग आपलं जर स्कूटर पार्किंग आहे तर आपल्याला 2 मीटरचा रॅम चालेल. नंतर लोडिंग अनलोडिंग स्पेसेसच्या बाबतीत ज्या मर्केंटाईज बिल्डिंग आहे त्याला लोडिंग अनलोडिंग स्पेसेस आपल्याला दाखवायचे आहे 3.75x7.5 फॉर एव्हरी 1000 स्क्वेअर मीटर ऑफ कार्पेट एरिया. परंतु ऑफिस बिल्डिंग असेल तर अशा लोडिंग आणि अनलोडिंग स्पेसेस या 4 पेक्षा जास्त ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही असे पण आपण यामध्ये नमूद केलेलं आहे. रॅम्प हा नॉन स्पेशल बिल्डिंग असेल तर साईड मार्जिनमधून अलाव होईल. जर स्पेशल बिल्डिंग असेल तर रॅम्प हा 6 मीटर अंतर फायर फायटिंगच्या मोमेंटसाठी ठेवल्यानंतर जे अंतर उरत असेल त्या अंतरातून रॅम्प अलाव होईल. सिंगल बंगलो असेल 300 स्क्वेअर मीटरच्या खालच्या प्लॉटवरती तर त्याला पार्किंग दाखवण्याची आवश्यकता नाही. मेकॅनिकल हायड्रॉलिक स्टॅक अँड स्टोरेज पार्किंग विथ ऑर विदाऊट कार लिफ्ट मे बी अलाउड टू मीट द रिक्वायरमेंट. आणि 50% जे जास्त होत असेल तर त्याला चार्ज होईल. जो काही कार्स पार्किंगचा एरिया येतो किंवा स्कूटर पार्किंगचा नेट एरिया येतो त्याला प्रीमियमचं चार्जिंग होणार आहे. आयल्स किंवा ड्राईववेजला प्रीमियम चार्जिंग होणार नाही. Chapter 9 हा रिक्वायरमेंट्स ऑफ पार्ट ऑफ बिल्डिंग आहे. सर्वात मोठी गोष्ट ही केली आहे की आपल्याला आता रूम सायजेसबाबत कोणतेही बंधन ठेवण्यात आलेलं नाही. रूम सायजेस हे ओनर किंवा डेव्हलपर त्याला जे कन्व्हिनियंट असेल ते रूम सायजेस राहतील. त्याला जर 1.5 मीटर बाय 2.5 मीटरची रूम सफिशियंट असेल तर ती मान्य होईल. रूम सायजेस हे अथॉरिटीजच्या लेवलला कोणतेही मोजले जाणार नाही. फक्त टॉयलेट साईज जे आहेत 0.9 बाय 1.2 वगैरे दिले आहेत ते टॉयलेट साईज मात्र मोजल्या जातील. रूम हाईट 2.75 मॅक्झिमम 4.5 मीटरपर्यंत अलाव केली आहे. एअर कंडिशन्स ऑफिसेस असतील तर याची हाईट जी आहे 2.4 मीटरपर्यंत अलाव करण्यात आलेली आहे. मिनिमम 2.4 असायला पाहिजे आणि त्यावरती जास्त असू शकते. ऑक्युपन्सीवाईज हाईट वाढली 4.5, 5, 6 जरी गेली तरी ती अलाव करायची आहे आणि ती अलाव करताना कोणत्याही प्रकारची जास्त हाईट ही FSI मध्ये गणल्या जाणार नाही आहे. ज्या ज्या ऑक्युपन्सीप्रमाणे जशी जशी हाईट पाहिजे असेल तशी तशी हाईट अलाव करण्याची आपण तरतूद ठेवलेली आहे. कबड एका साईडला आउटर वॉल जी असेल त्या आउटर वॉलला एका साईडला 0.6 प्रोजेक्शन अलाव केलेलं आहे. जे प्रोजेक्शन ग्राउंड लेवलपासून तर फ्लोअर लेवलपर्यंत बाहेर घेता येईल आपल्याला चारही बाजूनी बाहेर घेता येईल. फक्त त्याची विंडो जी आहे ती विंडो मात्र ज्या लेवलला वॉल आहे त्या लेवलला असायला पाहिजे. बाकी सर्व बाजूचे प्रोजेक्शन कबड प्रोजेक्शन हे बाहेर घेता येतील. बेसमेंटमध्ये काही युजेस बेसमेंटसुद्धा मिनिमम हाईट 2.4 म्हटली आहे. मॅक्झिमम हाईट आपण 4 पर्यंत जाऊ शकता 4.5 पर्यंत जाऊ शकता. काही युजेस फ्री ऑफ FSI अलाव केलेले आहेत. एअर कंडिशन इक्विपमेंट पार्किंग स्पेसेस DG सेट मीटर रूम एफ्लुएंट प्लांट सक्शन टँक पंप रूम विथ FSI स्टोरेज स्ट्रॉंग रूम लॉन्ड्री रेडिओथेरापी मेडिकल शॉप कोल्ड स्टोरेज फॉर हॉस्पिटल बिल्डिंग कमर्शियल यूज इन फर्स्ट बेसमेंट इन केस ऑफ मॉल्स इवन आपण इन केस ऑफ हॉस्पिटल जर व्हेंटिलेशनची
व्यवस्था असेल तर नर्सेस क्वार्टरसुद्धा फर्स्ट बेसमेंटमध्ये अलाऊ केलेले आहे. बेसमेंट जर ग्राउंड लेवलच्या वरती असेल तर आपल्याला त्याला व्हेंटिलेशनसाठी आणि मार्जिन सोडावे लागतील. परंतु जर आपल्याला फ्लसिंग असेल, ग्राउंडला फ्लसिंग बेसमेंट असेल, तर आपल्याला प्लॉट बाउंड्रीपासून 1.5 मीटरवरती साईड आणि रिअर मार्जिनमध्ये बेसमेंट अलाऊ होईल. पोडियम अलाऊ करण्यात आला आहे 2.5 मीटर फ्रॉम फ्लोर टू सॉपिट ऑफ बीन. त्यापेक्षा जास्त उंचीचं पोडियम राहू शकतं. 6 मीटर अंतरावरती हे पोडियम राहील. पोडियमवरती 50% रिक्रिएशनल ओपन स्पेस जी आहे ती 50% अलाऊ करण्यात आली आहे. आपण 50% ग्राउंडवरती सोडा आणि 50% पोडियमवरती सोडा. जर आपण प्लॉट बाउंड्रीच्या बाजूला 1.5 मीटरची विड्थ ही ट्री प्लांटेशनसाठी ठेवत असाल ऑल अलॉंग द प्लॉट बाउंड्री, तर आपल्याला 100% ओपन स्पेस, रिक्रिएशनल ओपन स्पेस ही पोडियमवरती सोडता येईल अशी पण आपण तरतूद केलेली आहे. पोडियम टोटल आपण जो काही स्प्रेड आहे आपल्या जमिनीचा, टावर्स असतील 1, 2, 3, 4 पूर्ण स्प्रेडवरती आपल्याला पोडियम अलाव करता येईल. मार्जिन सोडून जे काही आहे ते मार्जिन सोडून आपल्याला पोडियम, 6 मीटरची मार्जिन स्पेशल बिल्डिंगला लागत असेल तर ती सोडून आपल्याला पोडियम अलाव करता येईल. पार्ट ऑफ द पोडियम मे बी यूज फॉर रिक्रिएशन ऑफ प्लेग्राउंड एरिया फॉर स्कूल्स, पार्ट ऑफ द पोडियम मे बी यूज फॉर क्लब हाऊस. अशा परिस्थितीत क्लब हाऊससाठी आपण पोडियम वापरू शकता परंतु ते नंतर पी लाईनमध्ये येईल. परंतु रिक्रिएशनल ओपन स्पेसमध्ये जी रिक्रिएशनल ओपन स्पेस आपल्याला पोडियमवरती सोडायची आहे त्यामध्ये जर आपण 15% मर्यादित कन्स्ट्रक्शन करत असाल तर ते मात्र FSI मध्ये पी लाईनमध्ये आपल्याला गणल्या जाणार नाही. बाल्कनी मिनिमम 1 मीटर आणि मॅक्झिमम 2 मीटर अलाव करण्यात आलेली आहे. बाल्कनीला आता पर्सेंटेज राहिलेलं नाही, पर्सेंटेज 15% वगैरे अशा प्रकारचं कोणतेही पर्सेंटेज नाही. बाल्कनी आपल्याला जेवढी पाहिजे असेल आपण तेवढी देऊ शकता, जेवढी आपल्याला एनक्लोज करायची असेल तेवढी एनक्लोज आपण करू शकतो. एनक्लोजिंगला पूर्वी प्रीमियम लागायचे, आता आपण बाल्कनी ओपन ठेवा की एनक्लोज करा, कोणत्याही प्रकारचा वेगळा प्रीमियम नाही. नॉन कंजेस्टेड एरियामध्ये नो बाल्कनी शाल रिड्यूस मार्जिनल ओपन स्पेस टू लेस दॅन 2 मीटर. एज ऑफ द बाल्कनी टू प्लॉट बाउंड्री 2 मीटरपेक्षा कमी असू नये. 24 मीटर अँड अबव्हसाठी नो बाल्कनी शाल रिड्यूस द मार्जिनल ओपन स्पेस टू लेस दॅन 6 मीटर ऑन फर्स्ट फ्लोअर अँड 4.5 मीटर. म्हणजे पहिल्या फ्लोअरला आपल्याला 6 मीटर अंतरात बाल्कनी अलाऊ होणार नाही. फायर फायटिंग व्हेकलच्या मोमेंटसाठी अडथळा होऊ नये म्हणून पहिल्या फ्लोअरवरची बाल्कनी ही डिसअलाव करण्यात आलेली आहे इन केस ऑफ स्पेशल बिल्डिंग. इन कंजेस्टेड एरिया बाल्कनी मे बी परमिटेड ऑन अप्पर फ्लोअर प्रोजेक्टिंग फ्रंट सेटबॅक एक्सेप्ट ओव्हर लेन हॅविंग 4.5 मीटर ऑर लेस. इन अदर एरिया साईड मार्जिन डिस्टन्स सब्जेक्ट टू 1 मीटर क्लिअर, 1 मीटर क्लिअर असता ठेवल्यानंतर आपल्याला बाल्कनी अलाऊ होणार आहे. बाल्कनी आपण एनक्लोज करताना जे काही एनक्लोजिंग करणार आहे रूममध्ये ते रूमची जी पूर्ण डेप्थ आहे त्याच्या 1/3 जास्त जायला नको. म्हणजे आपण रूममध्ये बाल्कनी एनक्लोज करता आहे, बाल्कनीमध्ये रूम एनक्लोज करू नये अशी परिस्थिती यायला नको. सपोर्टेड डबल हाईट टेरेसेस विद इन मार्जिन सपोर्टेड डबल हाईट टेरेसेस अलाऊ आहे, त्याला काही मर्यादा नाही. स्टील मिनिमम बिल्डिंगच्या खाली आपल्याला 2.4 मीटर मिनिमम हाईट, त्याच्या वरची हाईट आपल्याला अलाऊ होईल. त्यापेक्षा 4.5 सुद्धा आपण स्टीलची हाईट देऊ शकाल. स्टीलमध्ये आपल्याला हॅबिटेबल पर्पजसुद्धा अलाऊ होऊ शकेल, परंतु त्या केसमध्ये आपल्याला जे मार्जिनसाठी हाईट मोजण्यामध्ये एक्झम्प्शन मिळतं ते एक्झम्प्शन आपल्याला उपलब्ध राहणार नाही. दोन लिफ्टच्या बाबतीत
24 मीटरच्या वरती दोन लिफ्ट आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत. आपल्या दुसऱ्या एका रेग्युलेशनमध्ये आलेलं आहे की फायर एस्केप लिफ्ट ही 15 मीटरच्या वरतीसुद्धा अलाव करायची. तर या दोन्ही रेग्युलेशनमध्ये थोडा फरक पडतो आहे, तर याबाबत आपल्याला डिपार्टमेंटकडून शासनाकडून क्लॅरिफिकेशन इश्यू होणार आहे की याचं इंटरप्रिटेशन आपण कसं करायचं. फायर आपल्याला इन केस ऑफ रिटायरमेंट वा सिनियर सिटीजन हाऊसिंग आपण करत असू तर आपल्याला ग्राउंडपेक्षा एक मजला जरी जास्त होत असेल तरी आपल्याला लिफ्ट प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. प्रोव्हिजन ऑफ स्टेअरकेस, या सर्वसाधारण ज्या आपल्याला लागतात त्या स्टेअरकेसच्या तरतूद दिल्या आहे. इंडिव्हिज्युअल बिल्डिंगसाठी हाऊसिंगसाठी 0.75, मल्टीस्टोरी रेसिडेन्शियल बिल्डिंग 15 मीटरपर्यंत असेल तर 1 मीटर, आणि मल्टीस्टोरी रेसिडेन्शियल बिल्डिंग अबव 15 मीटर अँड अप टू 24 मीटर हाईट 1.2, आणि त्याच्यावरती 1.5, 24 मीटरच्यावरती 1.5 असे रेग्युलेशन आहे. इतर उपयोगासाठी किती विड त्या स्टेअरकेसच्या त्या नियमामध्ये देण्यात आलेले आहे. रिफ्युज एरिया आपल्याला 24 मीटरच्यावरती 1 रिफ्युज एरिया, फ्लोअर्स अबाउट 24 मीटर अँड अप टू 39 मीटर हाईट 1 रिफ्युज एरिया ऑन द फ्लोअर इमिजिएटली अबाव 24 मीटर, आणि त्यानंतर 39 मीटरच्यावरती 1 रिफ्युज एरिया ऑन द फ्लोअर इमिजिएटली अबाव 39 मीटर अँड सो ऑन आफ्टर एव्हरी 15 मीटर रिफ्युज एरिया हा आपला प्रोव्हाइड करायचा आहे. रिफ्युज एरिया देण्यासाठी आपल्याला 0.3 स्क्वेअर मीटर पर पर्सन हे कॅल्क्युलेशन आहे, आणि 2 कॉन्जिक्युटिव्ह फ्लोअर्स म्हणजे ज्या जिथे रिफ्युज एरिया द्यावं लागणार आहे त्याच्या वरच्या फ्लोअरचं आणि खालच्या फ्लोअरचं जी पॉप्युलेशन आहे त्या व्यक्तीप्रमाणे रिफ्युज एरिया द्यावं लागणार आहे. परंतु रिफ्युज एरिया देताना जनरली एखादा फ्लॅट रिकामा ठेवण्यात येतो, मग त्या फ्लॅटमध्ये जास्त एरिया जातो कारण रिफ्युज एरियाची रिक्वायरमेंट कमी असते आणि फ्लॅटचा एरिया जास्त येतो. आणि प्लॅनिंगमध्ये पण फ्लॅटचा एरिया ॲडजस्ट करायला एखादी रूम आपण दुसऱ्या बाजूच्या फ्लॅटला लावू शकतो, परंतु काही ठिकाणी लावू शकत नाही, मग अंडर कंपल्शन आपल्याला रिफ्युज एरिया जास्त द्यावा लागतो. तर अशा प्रकारे अंडर कंपल्शन जे रिफ्युज एरिया जास्त द्यावे लागतात ते 100%पर्यंत आपण जास्त देऊ शकू. 100%पर्यंत जास्त दिल्यास ते कोणत्याही FSI मध्ये काउंट होणार नाही अशी या ठिकाणी आपण तरतूद केलेली आहे. आर्किटेक्चर प्रोजेक्शन, नेहमीच प्रश्न असायचा की आर्किटेक्चर प्रोजेक्शन किती द्यायचे. आपल्याकडे 1 मीटर असा शब्दप्रयोग असायचा, 1 मीटर आर्किटेक्चर प्रोजेक्शन शॅल बी एक्झम्प्टेड फ्रॉम FSI. आता आपण एक फॉर्म्युला दिला आहे, कारण उंच इमारती जेव्हा होतात तेव्हा 1 मीटर किंवा 2 मीटरचे आर्किटेक्चर पोजिशन हे दिसतसुद्धा नाही, त्यामुळे त्या इमारतीला अपिअरन्स पण येत नाही. तर आपण आर्किटेक्चर पोजिशनच्या बाबतीत एक फॉर्म्युला टाकला H/20. H/20 मिनिमम 0.3 अँड मॅक्झिमम 3 मीटर हॉरिझॉन्टल प्रोटेक्शन, म्हणजे इमारतीच्या चारी बाजूनी किंवा एका बाजूनी आपण मिनिमम 0.3 किंवा 3 मीटरपर्यंत हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन दाखवू शकता सब्जेक्ट टू H/20. आणि इमारतीच्या टॉप फ्लोअरला H/20 फॉर्म्युल्याप्रमाणे आपण 3 मीटर 4 मीटर जे काही अलाव होत असेल ते इमारतीच्या टॉपवरतीसुद्धा आपण आर्किटेक्चर प्रोजेक्शन दाखवू शकाल. सर्व गोष्टी FSI मध्ये घडल्या जाणार आहे. काय द्यायला पाहिजे मिनिमम, काही गोष्टी मिनिमम द्यायला पाहिजे त्या पण बेअर मिनिमम याची रिक्वायरमेंट स्टिप्युलेट केलेल्या आहेत. जसं हाऊसिंग स्कीमच्या बाबतीत फिटनेस सेंटर, क्रेस सोसायटी, ऑफिस कम लेटर बॉक्स रूम यापैकी कोणतेही आपल्याला 30 ते 100 फ्लॅट असतील तर सोसायटी रूम, क्रेज, फिटनेस सेंटर जे आपल्याला उपयोगाचं असेल ते किंवा याचं कॉम्बिनेशन फक्त 20 स्क्वेअर मीटर मिनिमम आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे. प्रत्येकाचं 20 स्क्वेअर मीटर प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता नाही, प्रोव्हाइड आपण करू शकता, याच्यापेक्षा जास्त किती पण वाटेल ते आपण प्रोव्हाइड करू शकता. ते P लाईनमध्ये येणार आहे, त्याची मुभा आपल्याला आहे, परंतु मिनिमम 20 स्क्वेअर मीटर हे द्यायला पाहिजे 30 ते 100 फ्लॅटला, आणि त्यानंतर प्रत्येक 300 फ्लॅटला 20 स्क्वेअर मीटर द्यायला पाहिजे. नंतर दुसरी सॅनिटरी ब्लॉक फॉर सर्वंट, मिनिमम 3 स्क्वेअर मीटर आपण 30 ते 100 फ्लॅटला एक द्यायला पाहिजे.
त्यानंतर प्रत्येक 200 फ्लॅटला 3 स्क्वेअर मीटर द्यायला पाहिजे. ड्रायव्हर्स रूम विथ टॉयलेट 300 फ्लॅटला आपल्याला 12 स्क्वेअर मीटर द्यायला पाहिजे आणि नंतर 300 फ्लॅट किंवा त्याच्या टप्प्याला 10 स्क्वेअर मीटर द्यायला पाहिजे. इतकी बेअर मिनिमम रिक्वायरमेंट आपण केलेली आहे. नंतर 6 फ्लॅटची स्कीम असेल तर आपल्याला एक लॉबी 9 स्क्वेअर मीटरची लॉबी द्यायची आहे. 3x3ची लॉबी आपल्याला एक मिनिमम द्यायची आहे. फायर प्रोटेक्शन रिक्वायरमेंट, ज्या रिक्वायरमेंट फायर प्रोटेक्शनच्या बाबतीत UDCPIR मध्ये नमूद केलेल्या आहे त्या NBC मध्ये किंवा इतर कुठे काही पण असो या UDCPIR च्या फॉलो करायच्या आहेत. आणि ज्या गोष्टी UDCPIR मध्ये झालेल्या नाहीत आणि कॉन्टिजन्सी अराईज झालेली आहे त्या गोष्टीसाठी आपल्याला नॅशनल बिल्डिंग कोड रेफर करायचा आहे. सर्व्हिस फ्लोअर अलाव केलेला आहे. सर्व्हिस फ्लोअर नॉट एक्सिडिंग 1.5 मीटर हा कुठे पण अलाव केलेला आहे हाईटचा. परंतु मेडिकल यूजसाठी जर इमारत असेल तर हा सर्व्हिस फ्लोअर हा 3 मीटरचा अलाव होईल अशी तरतूद आहे. हा फ्लोअर म्युन्सिपल कमिशनरच्या परवानगीने 3 मीटर हाईटचा अलाव होईल. हा जो काही जनरल बिल्डिंग रिक्वायरमेंटचा चॅप्टर होता, चॅप्टर 10 जो आहे तो सिटी स्पेसिफिक रेग्युलेशन्स आहे. आता सिटी स्पेसिफिक रेग्युलेशन म्हणजे पुण्याचा मी थोडा उहापोह केलेला आहे. ठाण्याबाबतीत आहे, ठाण्याचे काही राम मारुती रोड, गोखले रोड यामध्ये काहीतरी सेट मार्जिन्स आहे. आपल्याला 3 मीटर मार्जिन सोडायचे आहे ग्राउंड फ्लोअरसाठी आणि वरच्या फ्लोअरला 4.5 मीटर जे त्या रस्त्याचं कॅरेक्टर डिपिक्ट करतात तर त्या मार्जिन्स आपण कायम ठेवलेल्या आहे. अधिक काही मल्टीस्टोरी पार्किंगबाबत पब्लिक पार्टिसिपेंटनी मल्टीस्टोरी पार्किंगबाबत रेग्युलेशन आहे, त्या रेग्युलेशनला या नियमामध्ये स्पेस आहे. अशा प्रकारचे काही रेग्युलेशन ठाण्याच्या बाबतीतले आपण प्रोटेक्ट केलेले आहे. नंतर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये काही रेग्युलेशन आहे. जो सायकल ट्रॅकचा मी रेग्युलेशन आपल्याला सांगितला तो कायम ठेवण्यात आलेला आहे. वसई विरारचा रेग्युलेशन, लो डेन्सिटी डेव्हलपमेंटचा रेग्युलेशन आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे. मीरा भाईंदरचे काही रेग्युलेशन्स आहे. उल्हासनगरचा उल्हासनगर सिटी कॉर्पोरेशन ॲक्ट जो आहे त्या ॲक्टच्या तरतुदी जशा आहेत तशा चालू राहणार आहेत. नंतर नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये सिडकोचे प्लॉट्स आहे त्यासाठी त्यांचे FSI प्रोटेक्ट करण्यात आलेले आहे. त्यांना वेगळ्या अजून काही तरतुदी आहेत त्या पण लागू करण्यात आलेल्या आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी नोटिफाईड एरिया, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने नागपूरला मिहान एअरपोर्टचा जो एरिया आहे तो नोटिफाईड एरिया आहे. तसंच शिर्डी विमानतळाचं जे डेव्हलपमेंट करायचं आहे तो पण नोटिफाईड एरिया आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीचा एरिया, त्या एरियाला सुद्धा हे रूल लागू असून त्याबाबतच्या काही विशेष तरतुदी आहे. BSFSI 1.5 ते आपण प्रोटेक्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याहून याचा कल्पना येईल की हा UDCPIR हा सर्वच एरियाला लागू केला आहे. म्हणजे MADC एरियाला पण आपण सोडलेलं नाही आहे. भिवंडी सराउंडिंग नोटिफाईड एरिया, सिडको एरिया एक्सक्लुडिंग नैना एरिया, सिडको एरिया विदिन पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड सर्टन रेग्युलेशन सीज टू ऑपरेट इन फ्युचर. यामधले जे काही रेग्युलेशन्स आहेत जसं मी मगाशी उदाहरण दिलं आपल्याला, नागपूरचे रेग्युलेशन, पुण्याचं रेग्युलेशन, ज्या रेग्युलेशन म्हटलं आहे की 36 मीटरची हाईटची इमारत ही 9 मीटर रस्त्यावर अरुंद होईल, हे जे रेग्युलेशन्स आहे हे 1 जानेवारी 2022 पासून ऑपरेट करणं बंद होतील. चॅप्टर 11 जो आहे तो अकोमोडेशन रिझर्वेशन TDR आणि रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट. अकोमोडेशन रिझर्वेशनमध्ये तरतुदी ज्या पूर्वी होत्या त्यामध्ये बरीच व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे. म्हणजे ज्या नगरपालिका एरियामध्ये किंवा छोट्या कॉर्पोरेशनमध्ये आहे जे मोठा क्वांटम हा कन्स्ट्रक्ट करून द्यावा लागायचा तो क्वांटम आता आपण कमी केलेला आहे. यामध्ये 3-4 ऑप्शन्स असतात. एक तर प्लॅनिंग अथॉरिटी रिझर्वेशनची जागा अक्वायर करून ती डेव्हलप करू शकते, और ओनर इज अलाउड टू डेव्हलप एंटायर रिझर्वेशन अँड मेंटेनिंग फॉर द सेम पब्लिक पर्पज, त्याला पण मुभा असते. किंवा ओनर इज अलाउड टू डेव्हलप रिझर्वेशन पार्टली अँड हँड इट ओवर फ्री ऑफ कॉस्ट टू द अथॉरिटी.
खालील काही रिझर्वेशन्स आहे. दे आर नॉट अलाउड टू बी डेव्हलप बाय द लँड ओनर. स्टेडियम, पोस्ट कॉम्प्लेक्स, पब्लिक युटिलिटीज, क्रीमियम, क्रिमेशन, बरियल ग्राउंड, स्लॉटर हाऊस, STP, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर टँक. जे ओनर डेव्हलप करू शकेल ते रिझर्वेशन डेव्हलप करायला गेलं, त्याला काही पार्ट ओनरला हा अथॉरिटीला प्लॉटच्या स्वरूपात हँड ओव्हर करायचा आहे. त्यावरती अम्युनिटी बांधून द्यायची आहे पर्टिक्युलर क्षेत्राची. आणि अशी अम्युनिटी बांधून दिल्यास त्याला टोटल रिझर्वेशन एरियाचा जो काही FSI आहे तो रिमेनिंग लँडवरती आला होणार आहे. प्लस त्यांनी जी काही अम्युनिटी बांधून दिलेली आहे त्या अम्युनिटीचा TDRसुद्धा रिमेनिंग लँडवरती किंवा त्याला दुसरीकडे घेऊन जायचं असेल तर दुसरीकडे अलाऊ होणार आहे.